बद्दल बघितलं, हॉर्टिकल्चर बद्दल बघितलं, हॉर्टिकल्चर कोणता वर्ड आहे हे बघितलं होतं आपण काल, नंतर ब्रांचेस बघितल्या होत्या. कोणता वर्ड आहे हॉर्टिकल्चर, कोणता वर्ड आहे हॉर्टिकल्चर? इज अ लॅटिन वर्ड. हॉर्टस मिनिंग गार्डन अँड एनक्लोजर, आणि कल्चरा मिनिंग कल्टिवेशन किंवा स्टडी आपण म्हणू शकतो. नंतर ब्रांचेस ऑफ हॉर्टिकल्चर आपण बघितलं होतं. पटपट 5 मिनिटात रिवाईज करू, नंतर आजच्या लेक्चरला सुरुवात करू, म्हणजे तुमचं पण रिवाईज होऊन जाईल. पोमोलॉजी, पोमोलॉजी म्हणजे फ्रुटचं स्टडी किंवा फ्रुटचं कल्टिवेशन. देन व्हॉट इज द मिनिंग ऑफ फ्रुट, फ्रुट म्हणजे काय होते, डेव्हलप ऑर मॅच्युअर्ड ओवरी विथ ऑर विदाउट ऍक्सेसरी पार्ट. डेव्हलप किंवा मॅच्युअर्ड ओवरी म्हणजे काय होते, फ्रुट होते जे आपण कसं खातो, ऍज अ रॉ आपण खातो. नंतर ओलेरिकल्चर, ओलेरिकल्चरचा मिनिंग कल्टिवेशन ऑफ व्हेजिटेबल होतो. नंतर व्हेजिटेबल म्हणजे काय होते, हर्बेसियस प्लांटचा कुठलाही पार्ट, हर्बेसियस प्लांट पार्ट कुठलाही जेव्हा आपण खाण्यासाठी यूज करू आफ्टर कुकिंग, तर त्याला आपण व्हेजिटेबल म्हटलं होतं. नंतर फ्लोरिकल्चर म्हणजे फ्लावरचा स्टडी किंवा कल्टिवेशन. नंतर प्लांटेशन क्रॉप आपण बघितले होते. प्लांटेशन क्रॉप म्हणजे काय होतं, प्लांटेशन क्रॉप म्हणजे ज्या क्रॉपचे प्रोड्यूस आपण कधी यूज करू, प्रोसेसिंग नंतर, ज्या प्लांटचे प्रोडक्ट आपण प्रोसेसिंग नंतर यूज करू त्याला आपण प्लांटेशन क्रॉप म्हटलं होतं. एक्झाम्पल कॉफी, टी, रबर, कोकोनट अँड कोका. नंतर अर्बोरिकल्चर म्हणजे पेरेनियल ट्री असतात, कशासाठी ग्रो करतो आपण ते, शेड, अवेन्यू आणि ऑर्नामेंटल पर्पजसाठी. नंतर स्पायसेस आणि कॉन्डिमेंट्स बघितलं होतं आपण. स्पायसेस आणि कॉन्डिमेंट्स मध्ये डिफरन्स होता काय, जर स्पायसेस असेल तर काय ऍड करेल, अरोमा अँड फ्लेवर. आणि कॉन्डिमेंट्स असेल तर काय ऍड करणार आहे, ओनली टेस्ट. काय ऍड करेल, ओनली टेस्ट ऍड करेल. नंतर आपण बघितलं होतं मेडिसिनल अँड अरोमॅटिक प्लांट, मेडिसिनल अँड अरोमॅटिक प्लांट. मेडिसिनल प्लांट मध्ये मेडिसिनल व्हॅल्यू जे आहे ते भेटते आपल्याला त्याच्यापासून. नंतर अरोमॅटिक प्लांट पासून अरोमा किंवा कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये वगैरे जे आपण वापरतो ते अरोमॅटिक प्लांट. नंतर आहे लँडस्केप गार्डनिंग. लँडस्केप गार्डनिंग मध्ये दोन प्रकार बघितले. एक हे गार्डन जे इमेज मध्ये दिसतंय ते हे नॉर्मल गार्डन होतं जिथे आपण व्हिजिट करायला जातो. नंतर दुसरं नर्सरी व्हिजिट जी आपण दिली होती त्याला आपण आपण काय म्हटलं होतं, लँडस्केप गार्डनिंग म्हटलं होतं. ओके, जर कोणाला माईक चालू असेल ना प्लीज बंद करून द्या. मी माझ्याकडून केला आहे पण तुम्ही करू शकता ना तो, तर तिकडून बंद करून द्या. नंतर करंट सिनेरिओ मध्ये आपण बघितलं होतं एरिया. एरिया फ्रुट्स मध्ये सर्वात जास्त एरिया कशाचा आहे, मँगो, टोटल, सिट्रस अँड थर्ड वन इज बनाना. व्हेजिटेबल मध्ये एरिया सर्वात जास्त कशाचा आहे, तर पोटॅटो, ओनियन अँड थर्ड वन इज टोमॅटो. नंतर प्लांटेशन क्रॉप मध्ये एरिया कोणाचा जास्त आहे, तर कोकोनट आणि कॅश्यू नटचा. आणि स्पायसेस मध्ये कोणाचा आहे, तर क्युमिन, ड्राईड चिली आणि कोरिएंडरचा. नंतर प्रोडक्शन मध्ये आपण बघितलं होतं फ्रुट्सच्या प्रोडक्शन मध्ये बनाना नंबर वनला आहे, सेकंड मँगो अँड थर्ड आहे सिट्रस. नंतर व्हेजिटेबल मध्ये नंबर वनला आहे पोटॅटो, सेकंड ओनियन अँड थर्ड वन इज टोमॅटो. पॉट असं आपण याला काल लक्षात ठेवलं होतं. नंतर प्लांटेशन क्रॉप मध्ये प्रोडक्शन मध्ये फर्स्टला कोकोनट, सेकंड अरेकानट अँड थर्ड वन इज कॅश्यूनट. नंतर स्पायसेस मध्ये आपण बघितलं तर स्पायसेस मध्ये कोण येते, स्पायसेसच्या प्रोडक्शन मध्ये फर्स्ट वन इज गार्लिक, सेकंड जिंजर अँड थर्ड वन इज ड्राईड चिली. नंतर अमॉंग ऑल द हॉर्टिकल्चर क्रॉप एरिया कोणाचा जास्त आहे सर्व हॉर्टिकल्चर क्रॉप पैकी, तर मँगोचा, नंतर पोटॅटोचा आणि नंतर कोकोनटचा. थर्ड नंबरला कोकोनट आहे. आणि प्रोडक्शन मध्ये नंबर वनला आहे पोटॅटो, सेकंडला आहे बनाना आणि थर्डला आहे ओनियन. नंतर आपण बघितलं होतं एरिया आणि प्रोडक्शन मध्ये. आता टोटल हॉर्टिकल्चर पैकी, टोटल हॉर्टिकल्चर मध्ये व्हेजिटेबल पण आले, फ्रूट पण आले आणि प्लांटेशन क्रॉप पण आले, अरोमॅटिक, मेडिसिनल, फ्लावर सर्व काही आलं त्याच्यामध्ये. तर एरिया सर्वात जास्त आहे अंडर कल्टिवेशन व्हेजिटेबलचा, नंतर आहे फ्रुट्सचा, नंतर आहे प्लांटेशन क्रॉप. आणि प्रोडक्शन मध्ये पण तो सिक्वेन्स फॉलो होतो, व्हेजिटेबल, फ्रूट आणि प्लांटेशन क्रॉप. पण कधीपर्यंत, थर्ड रँक पर्यंत. नंतर प्लांटेशन क्रॉप मध्ये इथे स्पायसेस आले, इथे पण स्पायसेस आहे. नंतर इथे अरोमॅटिक प्लस मेडिसिनल आलंय, तर इथे काय आलं, प्रोडक्शन मध्ये फ्लावर आलेला आहे. ओके, एक सेकंड हा. आता जे तुम्ही लाईन वगैरे मारली ना ते इथं मारू नका. ओके, काय नाव, प्रितिश काहीतरी, प्रितिश नाव आलं होतं. प्लीज असं डिस्टर्ब करू नका. जर तुम्हाला नसेल लेक्चर करायचं तर तुम्ही लिव्ह करू शकता बेटा. एकामुळे बाकीच्यांचं नुकसान झालेलं मला चालणार नाही. मी तुम्हाला सर्व टेलिग्राम, व्हॉट्सअप आणि इथून पण या मीटिंग मधून पण रिमूव्ह करून टाकेल मग. प्लीज डोंट डिस्टर्ब. चलो, देन आपण काय बघितलं, रोल ऑफ हॉर्टिकल्चर क्रॉप इन ह्युमन न्यूट्रिशन. त्यामध्ये आपण व्हिटॅमिन ए चं बघितलं होतं, त्याचे सोर्सेस. व्हिटॅमिन बी वन ला थायमिन म्हणतो,
डिफिशियन्सी असले तर काय होते याचे सोर्सेस आपण बघितले होते असे आपण सर्व काय बघितले होते व्हिटॅमिन्स बघितले होते नंतर आपण बघितलं होतं टाइप्स ऑफ फ्रूट टाइप ऑफ फ्रूट मध्ये काय आलं होतं बेस्ड ऑन द राइपनिंग बिहेवियर जे क्लायमेट्रिक आणि नॉन क्लायमेट्रिक असे दोन बघितले होते आपण तर क्लायमेट्रिक फ्रूट म्हणजे काय होतं फ्रूट एक्सपिरियन्सिंग सडन अपचार्ज इन अ रेट ऑफ रेस्पिरेशन ऍट अ टाइम ऑफ राइपनिंग जेव्हा रायपनिंगच्या वेळी किंवा रायपनिंग नंतर आपण जेव्हा हार्वेस्ट करू तेव्हा काय होईल याचा रेट ऑफ रेस्पिरेशन वाढेल काय होईल अपसर्ज होईल म्हणजे अपसर्ज म्हणजे वाढेल रेट ऑफ रेस्पिरेशन वाढेल ते फ्रूट खराब होईल किंवा सडायला सुरुवात होईल त्याला आपण म्हटलं होतं क्लायमेट्रिक फ्रूट काय म्हटलं होतं त्याला आपण क्लायमेट्रिक फ्रूट म्हटलं होतं क्लायमेट्रिक फ्रूटचे एक्झाम्पल आपण बघितलं होतं मँगो गावा पपया जॅकफ्रूट फिग सपोटा पॅशन फ्रूट त्यानंतर किवी फ्रूट ब्लॅकबेरी ऍपल टोमॅटो अनोना हे कसे एक्झाम्पल बघितले होते आपण क्लायमेट्रिक फ्रूटचे एक्झाम्पल बघितले होते तर क्लायमेट्रिक फ्रूट म्हणजे काय होतं एवढं लक्षात द्या फक्त की जे ज्या फ्रूट्सचा हार्वेस्टिंग टाइमला किंवा रायपनिंगच्या वेळी काय होईल रेट ऑफ रेस्पिरेशन वाढेल रेस्पिरेशन रेट वाढला की काय होतं ते फ्रूट आहे ना ते खराब व्हायला सुरुवात होतं किंवा ते सडायला सुरुवात होतं तर त्या फ्रूटला म्हणायचं क्लायमेट्रिक फ्रूट जे हार्वेस्टिंग नंतर आपण जास्त काळ ठेवू शकत नाही त्याला म्हणायचं क्लायमेट्रिक फ्रूट नंतर आपण बघितलं होतं नॉन क्लायमेट्रिक फ्रूट याच्या अपोजिट म्हणजे फ्रूट एक्सपिरियन्सिंग सिम्पल ग्रॅज्युअल डिक्लाईन इन रेट ऑफ रेस्पिरेशन एक तर डिक्लाईन असेल म्हणजे कमी होईल किंवा स्टेबल रेस्पिरेशन रेट राहील त्याला आपण म्हटलं नॉन क्लायमेट्रिक फ्रूट त्याचे एक्झाम्पल होते लिची लेमन लाईम ऑरेंज ग्रेप पोमोग्रेनेट पायनॅपल वॉटरमेलन सिट्रस कॅश्यू स्ट्रॉबेरी चेरी जामून आणि बेल हे कशाचे एक्झाम्पल आहे नॉन क्लायमेट्रिक फ्रूट्सचे एक्झाम्पल हे आपण बघितले होते एवढं क्लिअर आहे का सर्वांना एकदा सांगा मला आपण जेवढं काल बघितलं तेवढं क्लिअर आहे ना काल होते आय होप सर्वजण होते लेक्चरला नसेल तरी आता क्लिअर झालं असेल इथपर्यंत क्लिअर आहे का ओके ठीक आहे आपण आता पुढे जाऊ ओके बघा आता नंतर दिलेल्या बेस ऑन सलायनिटी टॉलरन्स आता कालचा प्रश्न होता सलायनिटी टॉलरन्स म्हणजे काय होते बघा आपण सॉइल मध्ये बघतो सॉइल तीन प्रकारच्या असतात कोणत्या सलाइन सॉइल अल्कलाइन सॉइल आणि ऍसिडिक सॉइल बरोबर तर आता जे ऍसिडिक सॉइल असते त्याचा पीएच 7.5 खाली नंतर सलाइन सॉइलचा 7.5 to 8.5 पीएच असतो मोर दॅन 8.5 जर पीएच असला तर कसा असतो अल्कलाइन सॉइलचा असतो तर जर पीएच जेव्हा वाढत जातो ना तेव्हा जे सॉल्ट प्रेझेंट इन अ सॉइल असतात जे सॉइल मध्ये सॉल्ट असतात त्याचा पर्सेंटेज पण काय होतं वाढत जातं तर मग या सॉल्टला टॉलरंट असणारे म्हणजे सॉल्ट असून सुद्धा त्या सॉइल मध्ये ग्रो करणारे जे क्रॉप आहे त्याला म्हणायचं सलायनिटी टॉलरंट काय म्हणायचं त्याला सलायनिटी टॉलरंट मग आता मॉडरेटली टॉलरंट कोण जर जास्त प्रमाणात सॉल्ट असेल तर हे टॉलरेट करू शकणार नाही का कारण हे कसे आहे मॉडरेटली टॉलरंट आहे खूप जास्त सॉल्ट आहे तरी ग्रो करू शकणारे प्लांट म्हणजे कोणते हे आणि सेन्सिटिव्ह आहे म्हणजे सॉल्ट असले की ग्रोच करू शकणार नाही तर कोणते प्लांट आहे हा चार्ट त्याच्यामध्ये येतो एवढं क्लिअर आहे हा चार्ट तुम्हाला पाठ करायचा होता नंतर आपण आज बघणार आहोत बघा आजच्या लेक्चरला आता सुरुवात करू आपण बेस ऑन लाईट रिक्वायरमेंट क्रॉपच्या कॅटेगरीज पडल्या जातात कशानुसार बेस ऑन लाईट रिक्वायरमेंट जे लाईट लागतं ना जे नॉर्मल ग्रोथसाठी लाईट रिक्वायरमेंट आहे ट्रीची किंवा प्लांटची आपण म्हणू शकतो त्याच्यानुसार कॅटेगरी पडली आहे तर सर्वात पहिले हेलिओफाईट काय आहे सर्वात पहिले हेलिओफाईट प्लांट व्हिच ग्रो इन अ ओपन सनी सिच्युएशन त्याला म्हणायचं हेलिओफाईट तर साध्या भाषेत लक्षात ठेवा जे सनी कंडिशनला म्हणजे सनरेज मध्ये सनी कंडिशन म्हणजे किंवा सनी सिच्युएशन म्हणजे काय सनरेज मध्ये जे ग्रो करू शकतात त्याला म्हणायचं हेलिओफाईट काय म्हणायचं आहे त्याला हेलिओफाईट सेकंड आहे स्कायोफाईट स्कायोफाईट म्हणजे प्लांट व्हिच ग्रो इन अ शेड जे सावलीमध्ये झाडं वाढतात शेड म्हणजे काय सावली ज्या झाडांना सावली आवश्यक आहे किंवा शेड लव्हिंग प्लांट ज्याला आपण म्हणू शकतो काय स्कायोफाईट बघा हेलिओफाईट आणि स्कायोफाईट दोन प्रकारचे बघितले जर सूर्यकिरण नसलं तर काय असतं सावली असते ना अपोजिट आहे जर सूर्य असला तर ऊन राहील आणि जर सूर्य नसला तर सावली राहील बरोबर तर हेलिओफाईट म्हणजे काय होते जेव्हा सनी कंडिशन असते सनरेज असतात जास्त ऊन असते तशा कंडिशनला जे क्रॉप ग्रो करू शकतात त्यांना म्हणायचं आहे हेलिओफाईट काय म्हणायचं त्यांना हेलिओफाईट आणि स्कायोफाईट म्हणजे काय होते प्लांट व्हिच ग्रो इन अ शेड जे शेडला सावलीमध्ये चांगल्या प्रकारे ग्रो करू शकतात त्याला म्हणायचं आहे स्कायोफाईट नंतर दिलेला आहे फॅकल्टेटिव्ह स्कायोफाईट ओके तर बघा फॅकल्टेटिव्ह स्कायोफाईट म्हणजे काय होते प्लांट व्हिच ग्रो इन अ शेड अँड ऑल्सो ग्रो इन अ सन जे प्लांट शेड मध्ये पण आणि सन कंडिशनला म्हणजे जे सावलीमध्ये पण ग्रो करू शकतात आणि सनरेज मध्ये उन्हामध्ये पण ग्रो करू शकतात त्यांना म्हणायचं फॅकल्टेटिव्ह स्कायोफाईट काय म्हणायचं त्यांना फॅकल्टेटिव्ह स्कायोफाईट तर स्कायोफाईट हा वर्ड पहिले आलाय म्हणून या डेफिनेशन मध्ये प्लांट व्हिच ग्रो इन अ शेड शेड हा वर्ड पहिले आलाय आता बघा असंच आहे फॅकल्टेटिव्ह हेलिओफाईट बघा इथं दिलंय फॅकल्टेटिव्ह हेलिओफाईट
can grow well in a full sunlight and also grow in a shade. इथे पण फॅकल्टेटिव्ह आहे, हा पण फॅकल्टेटिव्ह वर्ड आहे, दोन्ही ठिकाणी फॅकल्टेटिव्ह वर्ड आलेला आहे. पण इथेच पहिले स्कायोफाईट आल्यामुळे, स्कायोफाईट म्हणजे काय, शेड लव्हिंग, तर या डेफिनेशन मध्ये पहिले शेड आलं, नंतर सनी कंडिशन आली. आणि फॅकल्टेटिव्ह हेलिओफाईट, हेलिओफाईट म्हणजे आपण काय बघितलं, हेलिओफाईट म्हणजे सन रेज मध्ये ग्रो करू शकणार, सन लाईट मध्ये ग्रो करू शकणार आहे. म्हणून या डेफिनेशन मध्ये सुरुवातीला काय आलाय, सनलाईट. काय आलाय डेफिनेशन मध्ये सुरुवातीला, सनलाईट. कॅन ग्रो वेल इन अ फुल सनलाईट अँड ऑल्सो ग्रो इन अ शेड. म्हणजे एक लक्षात ठेवा, फॅकल्टेटिव्ह वर्ड आला, फॅकल्टेटिव्ह स्कायोफाईट असो किंवा फॅकल्टेटिव्ह हेलिओफाईट असो, दोन्ही वेळेस ते बोथ कंडिशनला ग्रो करणार आहे. तर कोणत्या दोन कंडिशन, बोथ कंडिशन म्हणजे एक शेड कंडिशन आणि दुसरी कंडिशन कोणती, सनलाईटची कंडिशन. जर डेफिनेशन मध्ये शेड पहिले आलेलं असेल, जर डेफिनेशन मध्ये शेड पहिले आलेलं असेल, तर त्या डेफिनेशनला काय म्हणायचं, फॅकल्टेटिव्ह स्कायोफाईट. काय म्हणायचं त्याला, फॅकल्टेटिव्ह स्कायोफाईट. कारण स्कायोफाईट म्हणजे काय होते, जे शेड लव्हिंग प्लांट आहे त्याला म्हणतात स्कायोफाईट. व डेफिनेशन मध्ये जर शेड पहिले आलाय तर काय म्हणायचं, स्कायोफाईट, फॅकल्टेटिव्ह स्कायोफाईट. नंतर काही सनी कंडिशन. आणि फॅकल्टेटिव्ह हेलिओफाईट म्हणजे काय होते, जेव्हा सनलाईट पहिले, कॅन ग्रो इन अ वेल सनलाईट अँड ग्रो इन अ शेड. तर ज्या डेफिनेशन मध्ये सनलाईट पहिले आला त्याला म्हणायचं आहे फॅकल्टेटिव्ह हेलिओफाईट, आणि शेड नंतर आला त्याला काय म्हणायचं, फॅकल्टेटिव्ह हेलिओफाईट. क्लिअर आहे एवढं. बघा नंतर दिला ऑब्लिगेट स्कायोफाईट. आता ऑब्लिगेट स्कायोफाईट म्हणजे बघा काय होते, प्लांट व्हिच ऑलवेज ग्रो इन अ शेड, प्लांट व्हिच ऑलवेज ग्रो इन अ शेड. आणि ऑब्लिगेट हेलिओफाईट म्हणजे प्लांट व्हिच ऑलवेज ग्रो इन अ सन. आता दोनच गोष्टी लक्षात ठेवा, ज्या प्लांटला फक्त शेड कंडिशन लागेल म्हणजे फक्त सावलीमध्ये ग्रो करू शकणार, ऑलवेज ग्रो इन अ शेड म्हणजे फक्त सावलीमध्ये ग्रो करू शकणार, त्याला म्हणायचं आहे ऑब्लिगेट स्कायोफाईट. काय म्हणायचं आहे त्याला, ऑब्लिगेट स्कायोफाईट. आणि ऑब्लिगेट हेलिओफाईट म्हणजे बघा काय होते, जे प्लांट फक्त कशामध्ये ग्रो करतील, सनी कंडिशनला. कशामध्ये ग्रो करतील, सनी कंडिशनला ग्रो करतील, त्यांना म्हणायचं आहे ऑब्लिगेट हेलिओफाईट. क्लिअर आहे का. बघा हेलिओफाईट म्हणजे सनी कंडिशनला ग्रो करणारे, स्कायोफाईट म्हणजे शेड कंडिशनला ग्रो करणारे, फॅकल्टेटिव्ह स्कायोफाईट अँड फॅकल्टेटिव्ह हेलिओफाईट असे आपण दोन बघितले. तर फॅकल्टेटिव्ह स्कायोफाईट म्हणजे काय होते, बोथ कंडिशनला ग्रो करणार, पण डेफिनेशन मध्ये सुरुवातीला काय येणार, शेड, नंतर येणार सनी कंडिशन. फॅकल्टेटिव्ह हेलिओफाईट मध्ये काय येणार, बोथ कंडिशन, पण सुरुवातीला येणार सनलाईट आणि शेवटी येणार शेड. आता ऑब्लिगेट हेलिओफाईट आणि ऑब्लिगेट स्कायोफाईट, ऑब्लिगेट स्कायोफाईट म्हणजे ओनली ग्रो इन अ शेड, फक्त शेड कंडिशनला ग्रो करणारे ऑब्लिगेट स्कायोफाईट आहे. आणि ऑब्लिगेट हेलिओफाईट म्हणजे ओनली ग्रो इन अ सन कंडिशन, म्हणजे त्यांना नेहमी काय लागणार, सनी कंडिशन लागणार, ऑलवेज ग्रो इन अ सन, त्याला म्हणायचंय ऑब्लिगेट हेलिओफाईट. एवढं समजलंय का बाळांनो सांगा मला, क्लिअर आहे का एवढं, तुम्हाला समजलंय का जेवढं आता सांगितलं, एवढं समजलंय का, याच्यामध्ये कोणाला डाऊट आहे का? यस मॅम, समजलं. डाऊट नाही आहे पक्क. स्कायोफाईट म्हणजे काय, हेलिओफाईट म्हणजे काय, फॅकल्टेटिव्ह. आता फॅकल्टेटिव्ह एक लक्षात ठेवा, बघा पहिल्या दिवशी तुमचं लेक्चर कोण घेतलं, नेहा मॅमने घेतलं, बरोबर. पहिल्या दिवशी नेहा मॅमने लेक्चर घेतलं, कालपासून मी लेक्चर घेते, मे बी उद्या परवा नेहा मॅम घेत. फॅकल्टी किती फॅकल्टी शिकवताय तुम्हाला, दोन. किती फॅकल्टी शिकवताय सध्या तुम्हाला, दोन फॅकल्टी. फॅकल्टी म्हणजे जे टीचर लोक आम्ही जे शिकवतोय तुम्हाला, फॅकल्टी आहे. कल्पतरूच्या आम्ही काय फॅकल्टी आहे, दोन फॅकल्टी तुम्हाला शिकवताय. तर दोघी आहे म्हणजे बोथ, म्हणजे नेहा मॅम पण हॉर्टी शिकवणार आहे तुम्हाला, मी पण हॉर्टी शिकवणार आहे, म्हणजे दोघी शिकवत आहे, बोथ शिकवत आहे. बोथ आलं, फॅकल्टी आलं, तर कोणता वर्ड येईल, बोथचा वर्ड येईल. जर स्कायोफाईट आला तर शेड आधी येईल, आणि हेलिओफाईट आला तर सनलाईट आधी येईल. क्लिअर आहे आता, समजलंय? ठीक आहे, पुढे जाऊ आपण. आय होप तुम्हाला काही डाऊट नाही आहे, आपण आता पुढे जाऊ. तर बघा, बेस ऑन लाईट रिक्वायरमेंट आपण बघितलं हेलिओफाईट, स्कायोफाईट, फॅकल्टेटिव्ह स्कायोफाईट, ऑब्लिगेट स्कायोफाईट, फॅकल्टेटिव्ह हेलिओफाईट अँड ऑब्लिगेट हेलिओफाईट. नंतर आपल्याला बघायचं आता सिस्टीम ऑफ प्लांटिंग. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. हा अशावरचे प्रश्न आहे ना, एमसीआर, एएफओ, नाबार्ड आणि ॲग्रीएमपीसी, सर्व एक्झामला याच्यावर प्रश्न येतात सिस्टीम ऑफ प्लांटिंगवर. तर ते समजून घ्या. पहिली सिस्टीम आहे स्क्वेअर सिस्टीम. बघा, इन दिस सिस्टीम अ ट्री इज प्लांटेड ॲट इच कॉर्नर ऑफ द स्क्वेअर, व्हॉट एव्हर मे बी द प्लांटिंग डिस्टन्स, द डिस्टन्स बिटवीन रो टू रो अँड प्लांट टू प्लांट इज सेम. आता बघा, डेफिनेशन मधून नाही करणार आहे काही, तर आपण बघू इमेज मध्ये. इमेज मध्ये बघा काय दिलंय बाळांनो आपल्याला, हे झाड दिलेले आहे आणि हा काय आहे आपला रो दिलेले आहे, बरोबर. रो टू रो आणि प्लांट टू प्लांट डिस्टन्स सेम दिलेला आहे म्हणते. आता बघा, रो टू रो डिस्टन्स बघा, हे बघा, रो टू रो डिस्टन्स काय, 3 मीटरचं दिलेलं आहे. व्हॉट एव्हर मे बी द डिस्टन्स, इथे 3 मीटर पण असू शकतं, तर 4 मीटर पण असू शकतं, किंवा 5 पण असू शकतं, काही लेणं देणं नाही आपल्याला त्याच्यासोबत. किती डिस्टन्स दिला याच्याशी लेणं देणं नाही,
फक्त एवढा लक्षात ठेवा जेव्हा रो टू रो डिस्टन्स हे काय झालं रो टू रो डिस्टन्स आणि हे काय झालं प्लांट टू प्लांट डिस्टन्स सेम आहे हे 3 मीटर आहे तर हे पण किती आहे 3 मीटरच आहे आता बघा इथं बघा रो टू रो किती आहे 3 मीटर आणि प्लांट टू प्लांट किती आहे 3 मीटर जेव्हा रो टू रो आणि प्लांट टू प्लांट डिस्टन्स सेम असेल त्याला काय म्हणायचं स्क्वेअर सिस्टम ऑफ प्लांटिंग स्क्वेअर मध्ये बघा ना स्क्वेअर आपण कशाला म्हणत होतो ज्याच्या चारही बाजू काय होत्या सारख्या होत्या बरोबर स्क्वेअरला बोथ साईड जेवढ्या साईड होत्या फोर साईड होत्या स्क्वेअरला तर चारही साईड सारख्या साईजच्या असल्या तर त्याला आपण स्क्वेअर म्हणत होतो तर ज्याच्या सर्वही बाजू सारख्या असतात त्याला आपण स्क्वेअर म्हणतो त्याचनुसार इथे स्क्वेअर सिस्टम ऑफ प्लांटिंग दिलेली आहे ज्यामध्ये काय रो टू रो डिस्टन्स इथे बघू आता रो टू रो आणि प्लांट टू प्लांट डिस्टन्स काय आहे सेम दिलेला आहे त्याला म्हणायचं स्क्वेअर सिस्टम बघा आता नेक्स्ट रेक्टॅंग्युलर सिस्टम आता रेक्टॅंग्युलर पण आपण शिकलो रेक्टॅंगल म्हणजे काय पहिले समजून घेता सिमिलर टू द स्क्वेअर सिस्टम स्क्वेअर सिस्टम सारखाच आहे म्हणते पण एक्सेप्ट एक्सेप्ट काय मग एक्सेप्शनल केस काय दॅट द डिस्टन्स बिटवीन प्लांट इन द रो अँड डिस्टन्स बिटवीन रो इज नॉट सेम बट डिफरंट मग आता नाही समजा डेफिनेशन मधून आपण इमेज मध्ये बघू तर बघा रो टू रो डिस्टन्स इज मोर दॅन द प्लांट टू प्लांट डिस्टन्स बघा आता काय दिलेलं आहे इमेज मध्ये बघा हे जे दिलेलं आहे रो टू रो किती दिलं आहे 3 मीटर रो टू रो किती आहे 3 मीटर आणि प्लांट टू प्लांट किती आहे 2 मीटर म्हणजे यांचं म्हणणं असं आहे की रो टू रो डिस्टन्स जास्त राहील ऍज कम्पेअर टू प्लांट रेक्टॅंगल मध्ये काय फरक आहे स्क्वेअर सिस्टम पेक्षा आपल्या स्क्वेअर सिस्टम मध्ये प्लांट टू प्लांट अँड रो टू रो डिस्टन्स सेम होतं पण रेक्टॅंग्युलर सिस्टम मध्ये काय आहे रो टू रो डिस्टन्स जास्त आहे ऍज कम्पेअर टू प्लांट डिस्टन्स बघा रो टू रो डिस्टन्स 3 मीटर दिलेलं आहे इथे खाली दिलेलं आहे बघा 3 मीटर आणि प्लांट टू प्लांट डिस्टन्स किती दिलेलं आहे 2 मीटर दिलेलं आहे तर रो टू रो डिस्टन्स अँड प्लांट टू प्लांट डिस्टन्स आर डिफरंट आणि जे रो टू रो डिस्टन्स आहे जास्त आहे कशापेक्षा प्लांट टू प्लांट डिस्टन्स पेक्षा समजलं रेक्टॅंग्युलर सिस्टम ऑफ प्लांटिंग सगळ्यात पहिले बघितली स्क्वेअर सिस्टम ऑफ प्लांटिंग स्क्वेअर सिस्टम ऑफ प्लांटिंग मध्ये आपण बघितलं की प्लांट टू प्लांट अँड रो टू रो डिस्टन्स सारखा आहे ते प्लांट टू प्लांट चारही बाजू सारख्या होत्या स्क्वेअरच्या म्हणून काही डिस्टन्स मध्ये फरक नव्हता पण रेक्टॅंग्युलर मध्ये बघा रेक्टॅंग्युलर आपण जेव्हा ड्रॉ करत होतो बघा ही साईड जास्त राहत होती ही साईड कमी राहत होती सारख्या नव्हत्या राहत म्हणून त्यांनी म्हटलं रो टू रो जे डिस्टन्स आहे ते काय आहे जास्त ऍज कम्पेअर टू प्लांट डिस्टन्स याला म्हणायचं आपल्याला रेक्टॅंग्युलर सिस्टम ऑफ प्लांटिंग त्यानंतर दिलेलं आहे बघा ट्रायंग्युलर सिस्टम आता बघा ट्रायंग्युलर सिस्टम मध्ये बघा इतकं भारूड दिलंय वाचून घेऊ आपण तरी द ट्रीज आर प्लांटेड ऍज इन स्क्वेअर सिस्टम बट द डिफरन्स बिंग दॅट दोज इन द इवन नंबर रो आर मिड वे बिटवीन दोज इन अ ऑड रोज इन्स्टेड ऑफ अपोजिट टू देम माहिती आहे मला काहीच समजलं नसेल इमेज मध्ये समजून सांगते फक्त आपण वाचून घेऊ ट्रायंग्युलर सिस्टम इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ आयसोलॅटरल ट्रायंगल द डिस्टन्स बिटवीन द टू ऍडजेसंट ट्री इन अ रो इज इक्वल टू द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन एनी टू ऍडजेसंट रो बापरे मॅडम काय डेंजर दिलाय हे काही समजत नाही आता बघा आता एकदम पिक्चर क्लिअर होऊन जाईल बघा काय दिलंय ट्रायंग्युलर सिस्टीम मध्ये या बघा या लाईन दिल्या वरच्या बरोबर आता याच्यामध्ये बघा काय बनतोय ट्रायंगल बनतोय काय बनतोय ट्रायंगल बनतोय बनला ट्रायंगल बघा इथे ट्रायंगल इथे ट्रायंगल कुठेही ड्रॉ करा ट्रायंगल बनलाय इथे खाली पण बघा ट्रायंगल बनतोय इथे तर त्याला म्हणायचं ट्रायंगुलर सिस्टीम आणि इव्हन रो आणि ऑड रोचं काय दिलंय बघा हा पहिला रो आहे बरोबर इथे किती प्लांट लावले आहे त्यांनी चार इथे किती प्लांट लावले आहे त्यांनी चार प्लांट लावले आहे पण सेकंड रो ला बघा बाळांनो किती प्लांट लावले आहे ओनली 3 प्लांट आहे त्यानंतरचा नेक्स्ट बघा किती प्लांट आहे 4 आहे आणि याच्या नंतर जो येणार आहे ना इथे इथे किती प्लांट लागतील 3 इथे किती प्लांट लागतील 3 ते पण कुठे याच्या मधात कुठे लागतील याच्या मधात का कारण इथे आपल्याला ट्रायंगल तयार करायचं आहे काय तयार करायचं आहे ट्रायंगल तयार करायचं आहे एक इथे मधात लागेल इथे मधात लागेल इथे पण असा ट्रायंगल तयार होईल आता ट्रायंग्युलर सिस्टीम म्हणजे बघा इव्हन रो आणि ऑड रोचं आपण बघितलं इव्हन रो आणि ऑड रो ला काय म्हणते म्हणजे मिडला मिड वे ला प्लांट लावले असं सांगितलं होतं डेफिनेशन मध्ये तर बघा या दोन झाडांच्या मधात आहे या दोन झाडांच्या मधात आहे हे बरोबर आणि इथे पण हे काय आहे मधात आहे तर याला म्हणायचं ट्रायंग्युलर सिस्टीम काय म्हणायचं याला ट्रायंग्युलर सिस्टीम आणि ट्रायंगल बनतो 3 सिस्टीम आपण बघितल्या सगळ्यात पहिले बघितली स्क्वेअर सिस्टीम प्लांट टू प्लांट अँड रो टू रो डिस्टन्स सेम होतं सेकंड आपण बघितली रेक्टॅंग्युलर सिस्टीम रेक्टॅंग्युलर सिस्टीम मध्ये काय होतं की रो टू रो डिस्टन्स जास्त होतं ऍज कम्पेअर टू प्लांट डिस्टन्स थर्ड वन इज ट्रायंग्युलर सिस्टीम ट्रायंग्युलर सिस्टीम मध्ये आपण बघितलं ट्रायंगल बनतोय आणि मेन म्हणजे इव्हन रो आणि ऑड रो चा डिफरन्स आहे तर तो कसा दिलाय ट्रायंगल बनायसाठी प्लांट तसे लावले जातात आणि ऍक्च्युली ही 3D डायग्राम आहे इथे बघा हे जे डायग्राम आहे ना ही आहे 3D डायग्राम तर इथे काही समजत नाही आपल्याला एवढं म्हणून मी ही डायग्राम टाकली याला काय म्हणायचं
ट्रायंगुलर सिस्टीम. नेक्स्ट बघायचे आपल्याला हेक्झागोनल सिस्टीम किंवा यालाच नाव आहे इक्विलॅटरल ट्रायंगल किंवा सेक्चुअल सिस्टीम. बघा तीन नाव याला. आता जर मी जर पेपर सेट केला, मला जर पेपरची लेवल वाढवायची आहे, तर मी काय करायला, हेक्झागोनल सिस्टीम न टाकता इक्विलॅटरल ट्रायंगल टाकेल नाव किंवा सेक्चुअल सिस्टीम नाव टाकेल. तर तुम्हाला तिन्ही नाव माहीत असले पाहिजे की हेक्झागोनल म्हणजेच इक्विलॅटरल होते आणि इक्विलॅटरल आणि हेक्झागोनल म्हणजेच सेक्चुअल सिस्टीम पण होते. तर त्यांचं म्हणणं बघा काय, अकोमोडेट्स 15% मोर नंबर ऑफ प्लांट दॅन द स्क्वेअर सिस्टीम. हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे, कारण ते 15% जास्त झाड बसतात कशापेक्षा, स्क्वेअर सिस्टीम पेक्षा. म्हणजे जर स्क्वेअर सिस्टीम मध्ये 100 झाड बसत असतील, तर जर त्याच तेवढेच झाड आपण जर हेक्झागोनल सिस्टीम न लावले तर किती झाड बसतील, 115. आता 115 कुठून आणले मॅडम, तर 100 चे 15% म्हणजे किती झाले हे 15. ओके, 15% 100 चे किती होतात 15, हे याच्यामध्ये ऍड केले 115 बनले. तर तो मॅथ्सचा पार्ट आहे, सोडून द्या, फक्त एवढं लक्षात ठेवा की 15% मोर नंबर ऑफ प्लांट कशामध्ये बसतात, हेक्झागोनल सिस्टीम किंवा इक्विलॅटरल ट्रायंगल किंवा सेक्चुअल सिस्टीम मध्ये बसतात ऍज कम्पेअर टू द स्क्वेअर सिस्टीम. व्हेरी डिफिकल्ट टू लेआउट. आता डायग्राम मध्ये समजणारच आहे किती डेंजर सिस्टीम आहे इथं. व्हेरी डिफिकल्ट टू लेआउट, यूज फॉर हाय डेन्सिटी प्लांटिंग. हाय डेन्सिटी प्लांटिंग म्हणजे काय होते, कॅन एनीबडी आन्सर, कोण आन्सर करेल, हाय डेन्सिटी प्लांटिंग कशाला म्हणतो आपण, हाय डेन्सिटी प्लांटिंग, कमी स्पेस मध्ये खूप जास्त प्लांट लावणे म्हणू शकतो आपण त्याला, बरोबर. ठीक आहे, व्हेरी गुड, करेक्ट आन्सर. कमी जागेमध्ये जेव्हा आपल्याला जास्त झाड लावायचे असतील तर तेव्हा आपण कोणती सिस्टीम युज करतो, हाय डेन्सिटी प्लांटिंग. कोणती युज करतो, हाय डेन्सिटी प्लांटिंग. आणि फरक काय असतो बघा, जे डिस्टन्स असतं ना, जे स्पेसिंग असतं ना, ते कमी असतं. तर यूज फॉर हाय डेन्सिटी प्लांटिंग का बरं म्हटलंय बाळांनो बघा, कारण 15% झाड जास्त बसतायत ऍज कम्पेअर टू द स्क्वेअर सिस्टीम. म्हणून ही सिस्टीम कशासाठी युज केली जाते, हाय डेन्सिटी प्लांटिंग साठी. कशासाठी युज केली जाते, हाय डेन्सिटी प्लांटिंग साठी. आता ही आहे गचड गचड डायग्राम, इतकी डेंजर डायग्राम आहे बघा. कसे झाड बसतात 15%, बघा इतक्या लाईन मारायच्या इथे, इथून इथे, इथून इथे. आता जर ट्रॅक्टर जरी फिरवायचा म्हटलं ना हे लेआउट काढायसाठी, त्या ट्रॅक्टरलाही अवघड, आणि जर माणूस आणि बैल फिरवतो म्हटलं, म्हणजे बैल आहे समोर, बैलगाडीने ते आपण याने केलं तर, आणि त्यालाही जरी फिरवतो म्हटलं तर किती डेंजर. म्हणजे असं गोल 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 घालिंग लोटांगणच आहे याच्यात, बरोबर. तर ही सिस्टीम कशी आहे, डिफिकल्ट टू लेआउट. काय आहे, डिफिकल्ट टू लेआउट आहे. म्हणून याला काय म्हटलंय आपण, बघा इथे दिलंय व्हेरी डिफिकल्ट टू लेआउट. परंतु यूज केली जाते कशासाठी, हाय डेन्सिटी प्लांटिंग साठी. आणि किती झाड जास्त बसतात, आपल्याला दोनच पॉईंट लक्षात ठेवायचे आहे. हाय डेन्सिटी प्लांटिंग साठी यूज केली जाणारी सिस्टीम आहे हेक्झागोनल सिस्टीम, इक्विलॅटरल ट्रायंगल किंवा सेक्चुअल सिस्टीम. तिन्ही नाव पण लक्षात ठेवा. आणि नंतर दिलाय अकोमोडेट्स 15% मोर नंबर ऑफ प्लांट, किती, 15% जास्त झाड बसतात कशापेक्षा, ऍज कम्पेअर टू द स्क्वेअर सिस्टीम. बघा हे डायग्राम आहे, नंतर दिलेला आहे, नंतरची सिस्टीम आहे क्विनक्यूस सिस्टीम, डायगोनल सिस्टीम किंवा फिलर सिस्टीम. आता याचे पण नाव लक्षात ठेवा, क्विनक्यूस सिस्टीम, डायगोनल सिस्टीम किंवा कोणती, फिलर सिस्टीम. तर फिलर प्लांट आर जनरली यूज इन क्विनक्यूस सिस्टीम. या सिस्टीम मध्ये फिलर प्लांट वापरले जातात. मध्ये धीस सिस्टीम अकोमोडेट्स 10% मोर प्लांट दॅन द स्क्वेअर सिस्टीम. बघा आता आपलं इथं बँड वाजेल 15% कुठं आणि 10% कुठं. तर 10% आलं फिलर सिस्टीम मध्ये आणि हेक्झागोनल मध्ये किती आलं होतं, 15%. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा, 10% जास्त झाड बसतात ऍज कम्पेअर टू स्क्वेअर सिस्टीम. दोघांनाही स्क्वेअर सिस्टीम सोबतच कम्पेअर केलं, पण जेव्हा 10% जास्त प्लांट बसले तर ते कशामध्ये, क्विनक्यूस किंवा डायगोनल किंवा फिलर सिस्टीम मध्ये. आणि हेक्झागोनल सिस्टीम मध्ये किंवा इक्विलॅटरल ट्रायंगल किंवा सेक्चुअल मध्ये किती बसले होते, 15% प्लांट जास्त बसले होते. तर 10 आलं तर क्विनक्यूस, डायगोनल किंवा फिलर आहे, आणि 15 आलं तर हेक्झागोनल आहे. तर सुटेबल फिलर प्लांट कोणते कोणते आहे बघा, गावा, किन्नो, फालसा, प्लम, पीच, पपया, बनाना आणि पोमोग्रेनेट. हे काय आहे, सुटेबल फिलर प्लांट. म्हणजे जे फिलर प्लांट आपण वापरू, व्हॉट एव्हर मे बी द युअर मेन प्लांट, तुमचे मेन प्लांट कुठलेही असू शकतात. मी इमेज मध्ये दाखवते तुम्हाला, मेन प्लांट जे आहे ते कुठले असू शकतात, पण फिलर प्लांट म्हणून कोणते सुटेबल आहे, गावा, किन्नो, फालसा, प्लम, पीच, पपया, बनाना अँड पोमोग्रेनेट. नंतर दिला क्विनक्यूस सिस्टीम इज कमर्शियली प्रॅक्टिस वेन स्पेसिंग मोर दॅन 10. काय दिलेलं आहे, स्पेसिंग किती असलं पाहिजे, मोर दॅन 10 meters जर स्पेसिंग असेल तर तेव्हा कोणती सिस्टीम फॉलो केली जाते, क्विनक्यूस सिस्टीम. आता बघा का बरं केली जाते फॉलो, इमेज मध्ये बघा, बघा इमेज बघून दिसतंय की स्क्वेअर सिस्टीमची इमेज आहे. इमेज कशाची आहे बाळांनो, स्क्वेअर सिस्टीमची. का,
कारण सर्व साइड कशा दिसतात सारख्या दिसतात सर्व साइड कशा सारख्या दिसतात आणि यांनी काय म्हटलं जेव्हा मोर दॅन 10 मीटरचं डिस्टन्स असेल तेव्हा ही सिस्टम केली जाते यूज तर बरोबर आहे ना करणार आहे ना कारण की मधात इतकी जागा आपली शिल्लक राहते तर त्याचं काय करायचं आपण तर इथे आपल्याला एक स्ट्रॉ प्लांट लावायचा आहे आणि या प्लांटला म्हणायचं फिलर प्लांट काय म्हणायचं या प्लांटला फिलर प्लांट म्हणायचं आहे आता एवढी जागा शिल्लक राहिली आहे काही तो उपयोग त्याला लागेल ना 10 मीटर पेक्षा जास्त आहे म्हणजे जागा रिकामी राहल्यापेक्षा आपण त्याचा यूज करायचा म्हणून इथे मध्ये काय लावायचं एकदम मधोमध फिलर प्लांट लावायचं आहे कोणता फिलर प्लांट आणि या सिस्टम मध्ये किती स्क्वेअर सिस्टम पेक्षा झाडे जास्त बसतात रे बाळांनो 10% किती 10% झाड जास्त बसतात समजलंय बघा स्क्वेअर सिस्टम सारखीच ही सिस्टम आहे फक्त एकच डिफरन्स आहे काय डिफरन्स आहे मेन की मधात जी एवढी जागा खाली राहत होती तिथे आपण काय केलं एक फिलर प्लांट आणून लावलं कोणतं प्लांट आणलं फिलर प्लांट लावून दिलं आणि का बरं लावलं जर याचं 3 मीटर बाय 3 मीटर असतं तर जागा असती का या प्लांटला ग्रो करायला नसती का बरं आपण इथे लावतोय फिलर प्लांट तर 10 मीटर पेक्षा जास्त डिस्टन्स आहे प्लांट टू प्लांट म्हणा किंवा रो टू रो म्हणा म्हणून 10 मीटर पेक्षा जास्त डिस्टन्स असल्यामुळं आपण इथे फिलर प्लांट लावतोय समजलंय नंतर बघा कंटूर सिस्टीम मध्ये दिलेला आहे कॉमनली यूज इन अ हिली एरिया अँड अंडुलेटिंग टोपोग्राफी म्हणजे जिथं स्लोप असतो ना जिथं स्लोप असतो त्या तिथं कोणती सिस्टीम फॉलो केली जाते कंटूर सिस्टीम ऑफ प्लांटिंग तर स्लोप एक्झिट 10% जिथं 10%च्या वरती स्लोप आहे तिथे कंटूर सिस्टीम यूज होणार नंतर दिलाय डबल हेज रो कंटूर प्लांटिंग सिस्टीम अकोमेट्स 22% हायर प्लांट दॅन द सिंगल हेज रो सिस्टीम ठीक आहे हे बघू आपण इमेज मध्ये नंतर दिला मेन ऍडव्हान्टेज काय रिड्यूस सॉइल इरोजन अँड कन्झर्व द सॉइल मॉइस्चर हे याचं काय मेन ऍडव्हान्टेज आहे बघा ही आहे कंटूर सिस्टीम बघा इथं डोंगराळ भाग दिसतोय इथं काय दाखवलाय यांनी डोंगराळ भाग दाखवलाय आणि इथे स्लोपर सरळ लाईन मारलाय का नाही बघा अशा तिरप्या आहेत थोड्याशा का कारण हा डोंगराळ भाग आहे तर इथे प्लांटिंग करणार स्लोप किती पाहिजे आपल्याला मोर दॅन 10%चा स्लोप पाहिजे तिथे आपण कोणती सिस्टीम युज करणार आहे कंटूर सिस्टीम आता या कंटूर सिस्टीम मध्ये पण सिंगल रो आणि डबल रो म्हणजे जर ट्रीचा आपण डबल रो लावला इथे आणखी एक झाड इच्या बाजूला आणखी एक झाड जर डबल रो लावला आपण तर 22% जास्त झाड बसतात म्हणते पण हा पॉइंट एवढा इम्पॉर्टंट नाही आहे हा पॉइंट नाही लक्षात ठेवला तरी चालेल फक्त एवढं लक्षात ठेवा कंटूर सिस्टीम मध्ये 10%च्या वरती स्लोप असतो अंडुलेटिंग लँड असते तेव्हा कोणती सिस्टीम वापरायची आपल्याला कंटूर सिस्टीम वापरायची आहे आणि काय होते आणि सॉइल मॉइस्चर म्हणजे व्यवस्थित राहतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय दिलंय सॉइल इरोजन म्हणजे हे झाड जे आहे ते सॉइल इरोजन होणार नाही ना जे सॉइल आहे ती वाहून जाणार नाही का कारण हे झाड काय करेल याच्या झाडाची मुळे त्याला पकडून ठेवणार म्हणून सॉइल इरोजन कमी होणार तर बघा समजून घ्या कंटूर सिस्टीम ही 10% स्लोप असल्यानंतर युज करायची आहे अंडुलेटिंग लँडला त्याला म्हटलं आपण कंटूर सिस्टीम आता मला सांगा सगळ्या सिस्टीम समजल्या का की रिवाईज करू पटकन सांगा रिवाईज करू की समजलंय आय होप समजलंय रिवाईज करू का समजलंय ना समजलंय ना व्हेरी गुड ओके आता आपण समजले मॅम ओके ओके ठीक आहे थँक्यू बघा आता आपण पुढचं बघू नंतर आहे विंड ब्रेक अँड सेकंड म्हणायचं आपल्याला शेल्टर बेल्ट असतात ब्रेक नसतात शेल्टर बेल्ट असतात BELT काय असतं ते BELT बेल्ट शेल्टर बेल्ट मला सांगा बरं डिफरन्स विंड ब्रेक आणि शेल्टर बेल्ट मधला काय डिफरन्स आहे कोण सांगू शकेल डिफरन्स सांगा मला व्हिडिओज ऑन ठेवा रे काही नाही होत मी खराबच दिसते तुम्ही खराब दिसते तर काय हरकत आहे व्हिडिओज ऑन ठेवा ना बरं वाटते थोडस शिकवताना ओंकार हसतोय हो मॅडम खराब दिसताय तुम्ही हो थँक्यू ओंकार बघा सांगा काय डिफरन्स विंड ब्रेक आणि शेल्टर बेल्ट मधला वैष्णव सांगू शकाल का वैष्णव विंड ब्रेक आणि शेल्टर बेल्ट नाही मान हलून दिली नो काय विशेष खतम है ना सांगा कोण सांगू शकेल गौरव सांगू शकेल रुनाली कोण सांगू शकेल बेटा ठीक आहे मी सांगते विंड ब्रेक म्हणजे अच्छा वैभव बोला मॅम विंड ब्रेक म्हणजे प्लांट जे की असे रँडमली प्लांट केलेले आहे विंड वेलोसिटी कंट्रोल करण्यासाठी म्हणजे रिड्यूस करण्यासाठी आणि शेल्टर ब्रेक्स म्हणजे बाय इन्क्रीजिंग हाईट त्या ट्रीच्या हाईट इन्क्रीजिंग करताना त्यांचे प्लांटिंग करायचे आहे फील्डच्या वाईंड डायरेक्शन ज्या बाजूने येणार आहे त्याच्या अक्रॉस
ओके ठीक आहे. आता तुझा आंसर किती टक्के खरा आहे ना, माझे टक्के खूप महत्वाचे आहे. टक्के तर महत्वाचेच आहे आपल्या प्रत्येक ठिकाणी. 10वी 12वीचा रिझल्ट लागला पहिले नातेवाईक किती टक्के भेटले हेच विचारत होते. तर तुझा आन्सर किती टक्के खरा आहे आता आपण बोलू. ठीक आहे, व्हेरी गुड वैभव. बघा काय लिहिलेलं आहे, वाईन ब्रेक प्लांट्स. काय लिहिलंय मी त्याच्यासमोर, वाईन ब्रेक प्लांट्स. तर एकच मेन डिफरन्स लक्षात ठेवा वाईन ब्रेक आणि शेल्टर बेड मधला. वाईन ब्रेक आला तर सिंगल रो ऑफ ट्रीला लावायचाय. काय लावायचंय, सिंगल, जसं इमेज मध्ये दिसतंय, काय दिसतंय, सिंगल रो आहे. याच्या बाजूला कोणते मोठे झाड दिसत आहेत का तुम्हाला? नाही. इमेज मध्ये तुम्हाला काय दिसतंय, सिंगल रो ऑफ ट्री, त्याला म्हणायचं वाईन ब्रेक. आणि शेल्टर बेड मध्ये नंबर ऑफ रोज असतील. नंबर ऑफ रोज म्हणजे एक पहिला रो प्लांटचा, नंतर दुसरा रो, नंतर तिसरा रो, त्याला काय म्हणायचं आपल्याला, शेल्टर बेड. आणि वाईन ब्रेक मध्ये काय, सिंगल रो ऑफ ट्री. काय, वाईन ब्रेक मध्ये सिंगल रो ऑफ ट्री. किंवा वाईन ब्रेक मध्ये तुम्ही काय लिहिला, वाईन ब्रेक प्लांट्स. काय लिहिल्या, वाईन ब्रेक प्लांट्स. किंवा वाईन ब्रेक मध्ये ना दुसरं काही असू शकते, कुंपण पण आपण घालू शकतो, किंवा वॉल पण उभी करू शकतो आपण, त्याला पण वाईन ब्रेक असं म्हणतात. त्यानंतर त्याला पण वाईन ब्रेक, कुंपण पण घालू शकतो, वॉल पण. तुम्ही जर एकदम श्रीमंत घरचे असाल, अंबानीवाले, तर तुम्ही वॉल पण उभी करू शकता. तर त्याला काय म्हणायचं, वाईन ब्रेक. आणि तुम्ही काय लिहिलं, वाईन ब्रेक प्लांट्स. मी काय मेन्शन केलं, वाईन ब्रेक प्लांट्स. तर याला म्हणायचं वाईन ब्रेक प्लांट, जसं इमेज मध्ये दिसतंय. जर सिंगल रो ऑफ प्लांट असेल तर त्याला वाईन ब्रेक्स म्हणायचंय. आणि नंबर ऑफ रोज असेल, काय असेल, नंबर ऑफ रोज ऑफ प्लांट्स, तर त्याला शेल्टर बेल्ट म्हणायचंय. समजलाय का? एकच मेन डिफरन्स आहे की वाईन ब्रेक म्हणजे सिंगल रो ऑफ ट्री, आणि शेल्टर बेल्ट म्हणजे नंबर ऑफ रोज असतील. काय असतील, वाईन ब्रेक मध्ये एकच रो असेल, एकच असा लंबा लावलेला रो असेल, पण शेल्टर बेल्ट मध्ये नंबर ऑफ रोज असतील, त्याला म्हणायचं आहे शेल्टर बेल्ट. बघा, द वाईन ब्रेक्स आर प्रोव्हाइडेड टू रेझिस्ट द वेलॉसिटी ऑफ वाईन, which causes loss of bloom, vine erosion and evaporation of moisture, and to keep the orchard warm by checking frost and cold wave. The beneficial effect of wine break is held to a distance equal to 3 times its height. काहीच कामाचं नाही आहे, जेवढं मी सांगितलं तेवढंच लक्षात ठेवा फक्त. मग कामाचं नाही तर लिहिलं कशाला मॅडम, तुम्हाला दाखवायसाठी फक्त, बाकी काहीच नाही. बघा, वाईन ब्रेक म्हणजे सिंगल रो ऑफ ट्री, आणि शेल्टर बेल्ट म्हणजे काय, नंबर ऑफ रोज येईल, पण वाईन ब्रेक मध्ये वॉल पण येऊ शकते आणि कुंपण पण येऊ शकते, त्याला म्हणायचं वाईन ब्रेक. आणि शेल्टर बेल्ट म्हणजे नंबर ऑफ रोज असतील प्लांटचे. आणि हे महत्वाचं आहे आता बघा, डायरेक्शन जे आहे वाईन ब्रेकची, ते कोणती आहे, नॉर्थ वेस्ट. इंडिया जिथे सिच्युएटेड आहे ना, तिथे नॉर्थ वेस्टला जास्त वारा येतो, तर त्याच्यामुळे याला नॉर्थ वेस्ट डायरेक्शनला आपल्याला ट्रीज लावायचे, म्हणजे नॉर्थ साईडला आणि वेस्ट साईडला. आता माझी नॉर्थ साईड ही येते आणि वेस्ट साईड येते म्हणून मी असं बोलली. तर जे तुमच्या शेताची किंवा जिथे तुम्ही झाड लावले असतील तिथची नॉर्थ साईड आणि वेस्ट साईडला आपल्याला काय लावायचे, वाईन ब्रेक्स लावायचे आहे. नंतर एअर स्पीड किती कंट्रोल करतो, मेन ऍडव्हान्टेज काय वाईन ब्रेक किंवा शेल्टर बेडचा, एअर स्पीडला कंट्रोल करणे. तर किती कंट्रोल करतात, तर 60-80%. किती कंट्रोल करतात, 60-80%. आणि कशासाठी आपण वापरतो, तर टू प्रिव्हेंट लॉजिंग. मेन ऍडव्हान्टेज काय, टू प्रिव्हेंट लॉजिंग. दोन टर्मिनॉलॉजी आहे, एक लॉजिंग आणि दुसरा आहे लॉजिंग. याला पण लॉजिंगच म्हणतात, पण आता ना आपण याला थोडस लॉगिंग म्हणू. काय म्हणू याला, लॉगिंग म्हणू. ठीक आहे, आय आहे हा एन जी. मला डिफरन्स सांगा बरं, लॉगिंग आणि लॉजिंग मधला. ऍक्च्युली जे प्रोनाउन्सिएशन आहे ना, ते दोघांचे सेम आहे, लॉजिंग लॉजिंगच आहे. पण आपण कधी इंग्लिश नाही शिकलो, इंग्रजी शिकलो, आपला इंग्रजीचा पिरियड राहत होता शाळेत, तर त्याच्यामुळे आपण असं समजू की हे लॉजिंग आहे. ठीक आहे, तर आपण दोघांना सारखंच बोलू. अरे यार, तुम्ही हे असं नका करू ना प्लीज. सौरभ, आय विल रिमूव्ह यू. आ सौरभ कोण आहे, सौरभ सौरभ नसन करायचं, मॅम बाय मिस्टेक झालं मॅडम. सौरभ रिमूव्ह करून टाकू आपण त्याला. ओके, बघा काय दिलेलं आहे, लॉजिंग आणि लॉगिंग. याच्यामधला मी डिफरन्स विचारला तुम्हाला, सांगा मला डिफरन्स काय. लॉजिंग आणि लॉगिंग मधला डिफरन्स सांगा. लॉगिंग म्हणजे वॉटर सॅच्युरेटेड मॅम, आणि लॉजिंग म्हणजे हळूहळू. अरे चेन्नई एक्सप्रेस, थोडस हळू. लॉगिंग म्हणजे वॉटर सॅच्युरेटेड, आणि लॉजिंग म्हणजे विंड मुळ वगैरे, समजा आपला गहू गहू वगैरे पडतो, ते झालं लॉजिंग. नंतर नक्की
हो मॅम. आर यू शुअर? येस मॅम. लॉजिंग म्हणजे प्लांट खुले सोने जास्त वाईंड आल्यामुळे आणि लॉजिंग म्हणजे ऍक्ट ऑफ कटिंग द ट्रीज फॉर सेल टू द मार्केट. ओके बरं, मला एक सांगा, जे आपण क्रॉपचा डाटा ठेवतो, फर्टिलायझर किती प्रोव्हाइड केले, पेस्टिसाइड कोणती दिली, सीड कोणतं वापरलं, त्या टर्मिनॉलॉजीला काय म्हणतात मग? क्रॉप लॉगिंग. काय म्हणतात त्याला? क्रॉप लॉगिंग. काय म्हणतात त्याला? क्रॉप लॉगिंग. ही टर्मिनॉलॉजी आहे क्रॉप लॉगिंग आणि लॉजिंग. मी हा डिफरन्स तुम्हाला विचारत होती. म्हणजे क्रॉप बद्दल, एखादं क्रॉप आहे, जसं एक्झाम्पल आपण सोयाबीन पकडू, सोयाबीन क्रॉप आहे, सोयाबीन क्रॉप बद्दल जेव्हा आपण सर्व इन्फॉर्मेशन ठेवू, म्हणजे सीड कोणते युज केलं, किती केजी युज केलं, पेस्टिसाइड कोणत्या दिल्या, हर्बिसाइड कोणत्या दिल्या, फर्टिलायझर कोणते प्रोव्हाइड केले, किती तारखेला केले, हे सर्व एक रेकॉर्ड ठेवणे, याला काय म्हणायचं आहे? क्रॉप लॉगिंग. काय म्हणायचं आहे? क्रॉप लॉगिंग. आणि सेकंड आहे क्रॉप लॉजिंग. सेकंड कोणतं आहे? लॉजिंग. लॉजिंग म्हणजे पडणे. लॉजिंग म्हणजे काय होते? पडणे. तर बघा, दोन याच्यामध्ये कन्फ्युज होणार नाही. मी तुम्हाला एक छोटीशी असं गोष्ट सांगते पटकन, जे तुम्हाला लक्षात राहील. लॉजिंग आणि लॉगिंग मध्ये काय डिफरन्स आहे? बघा, लॉज, तुम्ही जेव्हा एखादा पेपर फॉर्म भरता रे, तेव्हा दुसऱ्या सिटीमध्ये तुमचा जर पेपर आला तर तुम्ही ऑन डेट जाता का? नाही. आदल्या दिवशी जाता आणि तिथं जाऊन आपण काय करतो? लॉज वर थांबतो. कुठे थांबतो आपण? लॉज वर थांबतो, किंवा हॉटेलमध्ये थांबतो. आपल्या लँग्वेज मध्ये आपण त्याला लॉज म्हणतो. कुठे थांबतो आपण? लॉज वर थांबतो. लॉज आपण कशासाठी करतो? की तिथं जाऊन आपण काय करतो? पडतो. पडतो म्हणजे झोपतो, बरोबर? रात्रभर थांबण्यासाठी आपण लॉज करतो तिथे गेल्यावर. तर तिथे गेल्यावर आपण काय करणार आहे? पडणार आहे तिथं. तर लॉज, त्या लॉजचं जे स्पेलिंग येतं ना, तिथं तर लिहिलं मराठीत राहते, यल अर्धा चंद्र त्याच्यावरती, लॉज मराठीत लिहिलं राहते तिथे, जिथे आपण थांबतो तिथे. पण ऍक्च्युअल मध्ये जे लॉजचं स्पेलिंग आहे ना, एलओडीजी. काय? एलओडीजी. तर लॉज म्हणजे पडणे, एवढं लक्षात ठेवा. लॉज म्हणजे काय? पडणे. आपण पण जर आपण एक एक्झाम्पल पकडू, आपण कल्पतरूला ट्रिपला गेलो, आपण आपण सगळेजण ट्रिपला गेलो मस्त, मग आपण तिथं लॉज मध्ये थांबलाय, तिथे जाऊन आपण काय करणार आहे? पडणार आहे. पडणार म्हणजे झोपणार आहे. पण आपण झोपणे किंवा आपण म्हणतो अंग टाकलं, किंवा वेगवेगळी भाषा आहे आपली मराठीची, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण पडणे. पडणे आपण म्हणजे झोपणे. तर झाडपण काय होईल? असं उपाय ते काय? झोपून राहील, म्हणजे खाली पडेल. तर पडणे, लॉज, लॉज या वर्डचा मिनिंग लक्षात ठेवा, की लॉज म्हणजे पडणे. ठीक आहे? त्याच्यावरूनच तो लॉज वर्ड बनलेला आहे. जिथे आपण थांबतो ना, हॉटेल, लॉज, त्याच्यावरूनच तो वर्ड बनलेला आहे. तर ह्या लॉजचा मिनिंग होतो पडणे. तर टू प्रिव्हेंट लॉजिंग, टू प्रिव्हेंट लॉजिंग काय युज करतात? विंड ब्रेक्स. काय युज करतात? विंड ब्रेक्स. आणि जे आपण क्रॉपचं रेकॉर्ड ठेवतो, फर्टिलायझरचं, सीडचं, पेस्टिसाइडचं, इन्सेक्टिसाइडचं, त्याला काय म्हणायचं? क्रॉप लॉगिंग. काय म्हणायचं त्याला? क्रॉप लॉगिंग. दोन गोष्टी समजल्या का आता मला सांगा एवढ्या? समजल्या दोन गोष्टी? नक्की. येस मॅम. ओके ठीक आहे. क्रॉप लॉजिंग आणि क्रॉप लॉगिंग. तर आता प्रोनाऊन्स करताना याला लॉजिंग म्हणायचं आणि याला लॉगिंग म्हणायचं, म्हणजे कन्फ्युज होणार नाही. तर लॉजिंग म्हणजे होते झाड पडणे. आपण लॉज वरून लक्षात ठेवलं, त्याला झाड पडणे म्हणजे लॉजिंग. आणि लॉगिंग म्हणजे काय आहे? एखादा क्रॉपचं रेकॉर्ड ठेवणे, त्याला म्हणायचं आपल्याला लॉजिंग. ठीक आहे? तर बघा, काय बघितलं आपण? विंड ब्रेक्स मध्ये, विंड ब्रेक आर द सिंगल रो ऑफ ट्री. एकच रो असेल ट्रीचा, ज्याला आपण म्हटलं विंड ब्रेक. त्याची डायरेक्शन कोणती आहे? नॉर्थ टू वेस्ट डायरेक्शन. आणि एअर स्पीड किती कंट्रोल करतो? 60-80% एअर स्पीड कंट्रोल करतो. आणि टू प्रिव्हेंट लॉजिंग कसं युज होतो? हे टू प्रिव्हेंट लॉजिंग. लॉजिंग म्हणजे झाड पडणे, एवढं लक्षात ठेवा. जर जास्त वारा आला तर झाड पडतात ना, त्याच्यामुळे लक्षात ठेवा लॉजिंग. नंतर बघायचं आपल्याला विंडवर्ड साईड आणि लीवर्ड साईड. जिकडून वारा येईल, बघा इथे काय दिले? समुद्र दिलेला आहे. इकडनं काय होतो? समुद्राचे वारे वाहतात, बरोबर? तर इकडून वारा येईल, जिकडून वारा येईल किंवा जिकडून हवा येईल, त्याला काय म्हणायचं? विंडवर्ड साईड. काय म्हणायचं त्याला? विंडवर्ड साईड. आणि जिकडे वारा जाईल, बघा, लीवर्ड साईड म्हणजे इकडे जातोय, इकडनं येतोय आणि इकडे वारा जातोय, त्याला काय म्हणायचं? लीवर्ड साईड. विंडवर्ड साईड आणि लीवर्ड साईड क्लिअर करून घ्या. ओशन कडून, म्हणजे समुद्राकडून, किंवा समुद्र नसेल तरी ज्या साईडनं वारा येईल त्याला म्हणायचं आहे विंडवर्ड साईड. आणि जिथे तो जाईल त्याला म्हणायचे लीवर्ड साईड. दोन्ही व्यवस्थित समजून घ्या. हवं असलं तर स्क्रीनशॉट काढून घ्या, पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या. विंडवर्ड साईड कोणती आहे? ही. आणि लीवर्ड साईड कोणती आहे? ही. म्हणजे जिकडनं वारा येईल त्याला म्हणायचं आहे विंडवर्ड साईड, आणि जिकडे वारा जाईल त्याला काय म्हणायचं आहे? लीवर्ड साईड. काय म्हणायचं आहे त्याला? लीवर्ड साईड म्हणायचं आहे. समजलंय? ओके. नंतर बघा, आपल्याला बघायचं ट्रेनिंग आणि प्रूनिंग. मला सांगा, विंडब्रेक आणि शेल्टर बेल्ट क्लिअर आहे का? दोनच गोष्टी लक्षात ठेवा. शेल्टर बेल्ट आला तर नंबर ऑफ रोज
नंतर विंड ब्रेक आला तर काय आहे सिंगल रो 60-80% एअर कंट्रोल करते नॉर्थ टू वेस्ट डायरेक्शनला असते विंडवर्ड साइड म्हणजे काय आणि लीवर्ड साइड म्हणजे काय एवढं जर क्लियर असेल तर आता आपण बघू ट्रेनिंग अँड प्रूनिंग आपल्याला काय बघायचं आता ट्रेनिंग आणि प्रूनिंग सिस्टीम बघायची आहे बघा मेथड ऑफ ट्रेनिंग ट्रेनिंग ऑफ अ प्लांट इज डिटरमाइंड बाय द नेचर ऑफ प्लांट क्लायमेट पर्पज ऑफ ग्रोईंग प्लांटिंग मेथड मेकॅनायझेशन एक्सेट्रा देअरफोर इंटेलिजंट चॉईस इज नेसेसरी बघा काय म्हणणं जेव्हा आपण झाडामध्ये ट्रेनिंग करतो ट्रेनिंग आणि प्रूनिंग दोन प्रकारच्या प्रॅक्टिसेस आपण झाडामध्ये करतो पण ट्रेनिंग कशानुसार केली जाते डिटरमाइंड बाय नेचर ऑफ प्लांट म्हणजे त्या झाडाचा नेचर कसा आहे गोड स्वभाव आहे की खारट स्वभाव आहे ना नेचर ऑफ प्लांट म्हणजे तसं नाही ते हर्बाशियस प्लांट आहे उडी प्लांट आहे कोणतं प्लांट आहे त्याच्यानुसार नंतर क्लायमेट क्लायमेट म्हणजे काय कोणत्या क्लायमेटला आपण त्याला ग्रो करतो नेक्स्ट दिलेला पर्पज ऑफ ग्रोईंग म्हणजे आता जे इमेज मध्ये दिलेलं आहे असे झाडं घरी लावतो का आपण नाही हे कुठं असतात गार्डन मध्ये असतात कशासाठी ऑर्नामेंटल पर्पज साठी युज होतात त्याचा पर्पज कोणता ऑर्नामेंट हे जे दिसतंय तेव्हा दोन माणसं दिसतात त्यांनी कसा शेप दिलाय माणसाचा शेप दिलाय म्हणजे पर्पज ऑफ ग्रोईंग नंतर प्लांटिंग मेथड कोणती युज केली आहे आणि मेकॅनायझेशन म्हणजे ज्या अदर प्रॅक्टिसेस ज्या युज केल्या आहेत त्या त्याच्यानुसार मेथड ऑफ ट्रेनिंग ही डिसाईड केली जाते बघा ट्रेनिंग इन हर्बेसियस अॅन्युअल अँड बायनियल एकच गोष्ट लक्षात ठेवायची हे कोणतं टोटल भारूड कामाचं नाही याच्यातलं फक्त दोन गोष्टी याच्यात लक्षात ठेवा जेव्हा हर्बेसियस प्लांट असेल हर्बेसियस म्हणजे काय होतं बघा ज्याचं खोड जे असेल ना जे ऊड असेल ते जास्त मोठं नसेल आता जर हे ऊड आहे हे कसं असेल लहानस ऊड असेल याचं छोटस असेल त्याला म्हणायचं हर्बेसियस अॅन्युअल पण असू शकते किंवा बायनियल प्लांट असू शकतं ते तर ज्याचं छोटस ऊड आहे ते म्हणजे एकदम नाजूकस त्याचं ऊड असेल त्याला कसं ट्रेन करायचं आहे तर स्टेकिंग किंवा सपोर्टिंग जसं एक्झाम्पल टोमॅटो मध्ये पकडू आपण टोमॅटोच्या झाडाला काय करतात सपोर्ट देतात जेव्हा फ्रुटिंगला येतात ना टोमॅटोच्या झाडाला काय करतात सपोर्ट देतात त्याला स्टेकिंग म्हणतात स्टेकिंग किंवा सपोर्टिंग ऑफ वाईन लाईफ प्लांट म्हणजे कोणती रेड वाईन का नाही वेल वर्गीय कोणती वेल वर्गीय जे झाड आहे त्याला म्हणायचं वाईन लाईफ प्लांट नंतर दिला निपिंग ऑफ अपायसेस फॉर एनकरेजिंग लॅटरल ग्रोथ ज्या हर्बेसियस प्लांट आहे ना त्याच्यामध्ये दोनच प्रकारचे ट्रेनिंग होतात कोणते एक त्यांना सपोर्ट दिला जाते ज्याला आपण काय म्हटलं स्टेकिंग आणि दुसरं निपिंग निपिंग म्हणजे वरचे जे अपायकल बर्ड आहे ना यांना काय करतात रिमूव्ह करून टाकतात ते दोन प्रॅक्टिसेस हर्बेसियस प्लांट मध्ये फॉलो केल्या जातात दोनच लक्षात ठेवा हर्बेसियस अॅन्युअल आणि बायनियल मध्ये काय केलं जातं एक तर स्टेकिंग केलं जाते म्हणजे सपोर्ट दिला जाते आणि सेकंड वन इज निपिंग केलं जाते निपिंग म्हणजे काय आहे अपायकल बर्डला रिमूव्ह करणे टू एनकरेज द लॅटरल ग्रोथ म्हणजे असं झाड न वाढता असं वाढलं पाहिजे त्याला काय म्हणायचं आपल्याला निपिंग म्हणायचंय नंतर दिलाय ट्रेनिंग ऑफ उडी पेरिनियल हे इम्पॉर्टंट आहे पणानं हे समजून घ्या तुम्ही नेहमी वाचता ओपन सेंटर इथे युज केली पाहिजे त्यानंतर मॉडिफाईड सिस्टीम इथे युज केली पाहिजे पण काय आहे ते हे समजून घ्या आता ओपन सेंटर सिस्टीम मध्ये बघा मेन ट्रंक इज अलाउड टू ग्रो अप टू 1 meter बाय कटिंग विद इन अ इयर ऑफ प्लांटिंग 3-5 लॅटरल ब्रांचेस आर अलाउड टू डेव्हलप फ्रॉम शॉर्ट मेन स्टेम वाईडली यूज ग्रो पिचेस इज गुड फॉर द मेकॅनिकल हार्वेस्ट आता बघा काहीच हरुड कामाचं नाही हे फक्त कामाचं काय जे मेन ट्रंक आहे ना मेन ट्रंक कोणती आहे बघा इथून झालेली बघ हे मेन एकदम मेन ट्रंक दिसते तुम्हाला हे मेन ट्रंक याला काय करायचं आहे 1 meter पर्यंत ग्रो होऊ द्यायचं काय होऊ द्यायचं 1 meter नंतर ग्रो होऊ द्यायचा पहिल्या इमेज मध्ये काय दिसतंय बघा टोटल ग्रो होऊ दिलं नंतर काय केलं इथे कट केला इथे काय केलं साईज कमी केली याची मग या साईज जेव्हा कमी केली तर या बाजूच्या पण ज्या ब्रांचेस होत्या याच्या या काय केल्या कट केल्या ही मेन पण कट केली आणि बाजूच्या पण ब्रांचेस कट केल्या याला काय म्हणायचं आपल्याला ओपन सेंटर सिस्टीम ट्रेनिंगची कोणती सिस्टीम आहे ओपन सेंटर आणि नंतर काय केलं हे टोटल रिमूव्ह करून टाकलं इथून आणि बघा लॅटरल ब्रांचेसलाच ग्रो होऊ दिलं काय केलं लॅटरल ब्रांचेसलाच ग्रो होऊ दिलाय याला काय म्हणायचं ओपन सेंटर सिस्टीम म्हणजे सेंटरवर फोकस केलाय कशावर फोकस केलाय सेंटरवर फोकस केलेला आहे या सिस्टीमला म्हणायचंय ओपन सेंटर सिस्टीम ऑफ ट्रेनिंग आणि मेन ट्रंकला किंवा मेन स्ट्रीमला कधीपर्यंत ग्रो होऊ द्यायचंय 1 meter पर्यंत कधीपर्यंत ग्रो होऊ द्यायचंय 1 meter पर्यंत नेक्स्ट दिलाय सेंट्रल लीडर सिस्टीम किंवा क्लोज सेंटर पण याला म्हणतात सेकंड दिलाय सेंट्रल लीडर सिस्टीम मध्ये बघा मेन ट्रंक एक्सटेंड फ्रॉम द सॉइल सरफेस टू द टोटल हाईट ऑफ द ट्री जेवढं वाढू द्यायचं ना तेवढं वाढू द्यायचं झाड बघा त्या झाडात दिसते आपल्याला मेन स्टेम सेंट्रल लीडर सेंटरचा व्यक्ती लीडर आहे काय म्हणायचं सेंट्रल लीडर सिस्टीम म्हणजे जो सेंटरला आहे तो काय लीडर आहे लीडर म्हणजे सर्वात उंच आहे बघा याच्यात काही यांनी काही छेडछाड केली का झाडासोबत नाही जसं वाढू द्यायचं तसं वाढू दिलं आणि लॅटरल ब्रांचेसला आपण काय केलं ग्रो केलं याला म्हणायचं सेंट्रल लीडर सिस्टीम
किंवा क्लोज सेंटर म्हणतात त्याला. मेन ट्रंक एक्सटेंड फ्रॉम द सॉइल सरफेस टू द टोटल हाईट ऑफ द ट्री. टोटल हाईट ऑफ द ट्री म्हणजे जेवढं वाढायचं आहे तेवढं वाढू द्यायचं. सेव्हरल साईड ब्रांचेस ग्रो ॲट डिफरंट हाईट इन व्हेरियस डायरेक्शन. ज्या लॅटरल ब्रांचेस आहेत ते व्हेरियस डायरेक्शनला काय वाढलेल्या आहेत. बघा पहिली आपण बघितली होती ओपन सेंटर. ओपन सेंटर मध्ये आपण काय केलं, मेन ट्रंकला 1 मीटर पर्यंत ग्रो होऊ दिलं, नंतर त्याला कट केलं आणि लॅटरल ब्रांचेसला वाढू दिलं. पण सेंट्रल लीडर मध्ये आपण काय केलं, लीडर मेन आहे आपला. सेंटरचा कोण आहे, लीडर आहे, तो आपला मेन आहे. त्याला आपण ग्रो होऊ दिलाय आणि लॅटरल ब्रांचेसला पण त्यांच्याप्रमाणे ग्रो होऊ दिलाय. त्याला म्हटलं आपण सेंट्रल लीडर सिस्टीम. नंतर आहे मॉडिफाईड लीडर सिस्टीम. नंतर कोणती दिली आहे, मॉडिफाईड लीडर. दिस सिस्टीम इज इन बिटवीन ओपन सेंटर अँड सेंट्रल लीडर. या दोघांच्या मधातली जी सिस्टीम आहे ती कोणती आहे, मॉडिफाईड लीडर सिस्टीम. आणि बघायच्यामध्ये काय दिलेलं आहे, सेंट्रल ऍक्सिस इज अलाउड टू ग्रो इन हिंडर अप टू 4 to 5 years. जो सेंट्रल ऍक्सिस आहे याला 4 to 5 वर्ष तर ग्रो होऊ देतात आणि नंतर काय करतात, इथून कट करून टाकतात आणि लॅटरल ब्रांचेसला ग्रो होऊ देतात. याला म्हणायचं आहे मॉडिफाईड लीडर सिस्टीम. तीन बघितले, आता पटकन डिफरन्स समजून घ्या. पहिल्यामध्ये ओपन सेंटर होतं, मेन स्टीमला ग्रो होऊ देणे 1 मीटरची झाल्यावर कट करणे आणि साईड ब्रांचेसला ग्रो होऊ देणे. सेंट्रल लीडर मध्ये काही छेडछाड नाही मुख्य व्यक्तीसोबत. मुख्य व्यक्तीला जसं वाटलं तसं ग्रो होऊ द्यायचं आहे, म्हणजे मेन स्टीमला जसंच्या तसं ग्रो होऊ द्यायचं आणि लॅटरल ब्रांचेस पण वेगवेगळ्या डायरेक्शन ग्रो होणार आहे. आणि थर्ड बघितली मॉडिफाईड लीडर. मॉडिफाईड लीडर मध्ये 4 to 5 वर्ष जे मेन स्टीम आहे ते काय होणार, ग्रो होणार आणि नंतर काय होणार, लॅटरल ब्रांचेस ग्रो होणार. याला आपण म्हटलं मॉडिफाईड लीडर सिस्टीम. नंतर आहे कॉर्डॉन सिस्टीम. नंतर कोणती आहे, कॉर्डॉन सिस्टीम. तर ग्रेप आणि पॅशन फ्रूट मध्ये ही सिस्टीम वापरली जाते, स्पेशली युज फॉर वाईन. ग्रेपचं झाड असतं का रे, ग्रेपचं काय असतं, वेल असतो बरोबर. त्याला आपण काय म्हणतो, वाईन. WINE नाही आहे, VINE आहे. त्याला काय म्हणतो आपण, VINE वाईन. तर या वाईन साठी जेव्हा आपण सपोर्ट देतो, या इथे बघा, या पहिल्या इमेज मध्ये बघा, त्यांनी काय केलं, इथे सपोर्ट दिला. ह्या काय उभ्या इथे काड्या लावलेल्या आहे, भिंत आहे किंवा कोणतं तरी असं स्ट्रक्चर आहे, त्याला काय दिलंय, सपोर्ट दिलाय. दिस इज द सिस्टीम व्हेअर इन एस्क्लॅबर इज अलाउड विथ द हेल्प ऑफ ट्रेनिंग ऑन वायर. किंवा वायर वर, आता या सेकंड डायग्राम मध्ये बघा, हे जे असे क्रॉसला दिसतायत ना लावलेले, हे काय आहे, वायर लावलेले आहे आणि त्याच्यावर ते वेल चढवलेले आहे. त्याला म्हणायचं आहे कॉर्डॉन सिस्टीम. काय म्हणायचं आहे त्याला, कॉर्डॉन सिस्टीम. समजलंय केवढं, कॉर्डॉन सिस्टीम. नंतर मॉडिफाईड लीडर, नंतर आपण बघितली सेंट्रल लीडर आणि ओपन सेंटर. ओपन सेंटर मध्ये मेन ट्रंकला 1 मीटर पर्यंत ग्रो द्यायचं, नंतर लॅटरल ब्रांचेसला ग्रो करायचं आहे. सेंट्रल लीडर मध्ये काही छेडछाड नाही, मुख्य व्यक्तीला ग्रो द्यायचं जसं व्हायचं तसं आणि साईड ब्रांचेसला पण ग्रो द्यायचं पण डिफरंट डायरेक्शन, इकडे इकडे व्यवस्थित ग्रो द्यायचं आहे. नंतर मॉडिफाईड लीडर मध्ये 4 to 5 वर्ष ग्रो द्यायचं आहे आणि लॅटरल ब्रांचेसला नंतर ग्रो द्यायचं आहे. आणि नंतर काय दिलेलं आहे, एक सेकंड, नंतर दिलेला कॉर्डन सिस्टीम. कॉर्डन सिस्टीम मध्ये काय दिलेलं आहे, वायर युज करू आपण, काहीतरी सपोर्ट देऊ या झाडाला ग्रो करायला, त्याला आपण म्हटले कॉर्डन सिस्टीम ऑफ ट्रेनिंग. आता मला सांगा पिल्लांनो, एवढं क्लिअर आहे का तुम्हाला, समजलाय ट्रेनिंग नक्की? यस मॅम. यस मॅम, ओके, समजलाय. ठीक आहे, आता आपण प्रूनिंग बघू. ट्रेनिंग क्लिअर आहे ना, रिपीट नाही करू ना? नाही, ठीक आहे, मग आता आपण पुढे जाऊ. नेक्स्ट दिलेलं आहे प्रूनिंग. इट रेफर्स टू द रिमूव्हल ऑफ प्लांट पार्ट लाईक बर्ड, शूट, रूट एक्सेट्रा टू स्ट्राईक अ बॅलन्स बिटवीन व्हेजिटेटिव्ह ग्रोथ अँड प्रोडक्शन. दिस मे ऑल्सो बी डन ऍडजस्ट फ्रूट लोड ऑन द ट्री. बघा आता प्रूनिंग म्हणजे काय होते, प्रूनिंग म्हणजे बघा जे पार्ट आहे कोणते, बर्ड, शूट, रूट यांना रिमूव्ह करणे. कशासाठी, बॅलन्स बिटवीन ग्रोथ अँड प्रोडक्शन. आता कधी कधी होते बघा, आता यावर्षी खूप जणांचा प्रॉब्लेम काय झाला माहिती का, कॉटनचे खूप जणांच्या शेतातले, विदर्भात तर हे चालू आहे, अमरावती डिस्ट्रिक्ट मध्ये चालू आहे, जे कॉटनचं झाड आहे ना हे खूप मोठं वाढलंय, इतके लॉंग झालं ते. पण आता त्याच्यावर जेवढा माल यायला पाहिजे ना, माल जेवढा कॉटन लागायला पाहिजे तेवढा कॉटन त्याच्यावर लागलेला नाहीये. म्हणजे याची काय झाली, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ तर झाली पण व्हेजिटेटिव्ह ग्रोथ कशी झाली, अशी आडवी न होता उभी झाली. मग याच्यावर काय लागला, माल कमी लागला. पण माल कमी लागला म्हणजे कॉटन जे आहे ते काय झालं, कमी लागलं आहे. तर अशा प्रकारच्या सिस्टीम म्हणजे मेंटेन करायसाठी ग्रोथला आणि प्रोडक्शनला काय युज करतात, प्रूनिंग युज करतात. आज कोणता डे आहे, आज कोणता डे आहे, कॉटन डे. कोणता कॉटन डे, इंडिया कॉटन डे, वर्ल्ड कॉटन, वर्ल्ड कॉटन डे, वर्ल्ड कॉटन डे, वर्ल्ड कॉटन डे. बघा बाळांनो, मी डेली टेलिग्रामला टाकत असते कुठचा डे आहे तर.
कल्पतरूचे टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन केलेले आहे. आज कोणता आहे? 7 ऑक्टोबरला वर्ल्ड कोकोनट डे असतो. कोणता डे असतो? सॉरी कोकोनट नाही, सॉरी वर्ल्ड कॉटन डे असतो. कोणता डे असतो? कॉटन डे. आता एक्झाम्पल दिलंय म्हणून मला आठवलं, तर आज वर्ल्ड कॉटन डे आहे. तो वर्ल्डचा आहे की इंडियाचा आहे हे पण लक्षात ठेवत चला. तर प्रुनिंग म्हणजे काय होते? आपण प्रुनिंग वर होतो जेव्हा ग्रोथ आणि प्रोडक्शन मधला बॅलन्स साठी झाडामधला कोणता पार्ट रिमूव्ह करावा लागला तर त्याला म्हणायचंय प्रुनिंग. काय म्हणायचंय त्याला? प्रुनिंग. तर सगळ्यात पहिले दिलंय रूट प्रुनिंग. रूट प्रुनिंग कशामध्ये करतात? तर मँडरिन मध्ये करतात. कशामध्ये? मँडरिन. आणि याला मँडरिन म्हणायचंय, मँडरिन नाही, मँडरिन प्रोनाऊन्स करायचंय. रिमूव्हल ऑफ रूट्स 40 सेंटीमीटर अवे फ्रॉम द प्लांट. जेव्हा मँडरिनच्या झाडापासून, म्हणजे हे संत्र्याचं झाड आहे आणि याच्या रूटला आपण 40 सेंटीमीटर अवे, कोणत्या कामाचे नाही आहे इथे झाड. काय करतील? फक्त अन्नधान्य जे त्यांना लागतंय ते जास्त खातील फक्त. म्हणून त्यांना काय करायचं? रिमूव्ह करून टाकायचं. तर रिमूव्ह ऑफ रूट्स 40 सेंटीमीटर अवे फ्रॉम द प्लांट, त्याला म्हणायचं रूट प्रुनिंग. आणि कशामध्ये करतात रूट प्रुनिंग हे इम्पॉर्टंट आहे. तर कोणत्या क्रॉप मध्ये करता? कोणत्या प्लांट मध्ये करता? तर मँडरिन मध्ये केलं जातं. आणि कशासाठी? टू इंड्यूस डॉर्फनेस, म्हणजे झाड काय राहील? डॉर्फ राहील. नंतर फ्लावरिंग इंड्यूस होईल. आणि फ्रुटफुलनेस. फ्रुटफुलनेस म्हणजे काय? जास्त फ्रुट्स लागतील. जास्त फ्लावरिंग लागतील तर जास्त फ्रुट्स पण लागतील. म्हणून टू इंड्यूस डॉर्फनेस. आणि जर जेव्हा डॉर्फनेस येतो ना तेव्हा झाड साईडला वाढायला लागतं. काय होतं? झाड साईडला वाढायला लागतं. म्हणून डॉर्फनेस इंड्यूस करायसाठी, फ्लावरिंग इंड्यूस करायसाठी आणि फ्रुटफुलनेस इंड्यूस करायसाठी काय करायचं? रूट प्रुनिंग करायचं. आणि कुठून करायचं? तर 40 सेंटीमीटर अवे. किती? 40 सेंटीमीटर अवे फ्रॉम द प्लांट. आणि एक्झाम्पल इज मँडरिन. एक्झाम्पल काय आहे याचं? मँडरिन आहे. तर बघा पहिली जी इमेज आहे, सेकंड बोनसाई ट्री आहे सोडून द्या. हे बघा पहिली जी इमेज आहे काय? सिट्रसचे, म्हणजे मँडरिनचं झाड आहे. आणि याच्या 40 सेंटीमीटर अवे पासून काय करतायत? हा जो ट्रॅक्टर चालतोय तर हे काय करतायत? रूट प्रुनिंग करतायत. म्हणजे खालून इथून जे रूट आहे ते तोडत नेत आहे त्याची. तर हे आहे रूट प्रुनिंग. नंतर आहे डी हॉर्निंग. डी हॉर्निंग म्हणजे बघा काय होतं? टू रिमूव्ह ओव्हर क्राऊडिंग ऑर विंटर मिल्जिंग ऑफ ब्रांचेस. कधी कधी असं होते ना, हे झाड असं वाढलेलं आहे इतकं वरती, डी हॉर्निंग म्हणजे वरचा जो पोर्शन असतो ना इतकं वाढलेलं राहते दाट, पण त्याची पण काही आवश्यकता नसते. म्हणजे तिथे फ्रूट लागणार नसतात किंवा कोणता त्याच्यावर प्रोडक्शनचा जो पार्ट आहे त्याचा तो लागलेला लागणार नसतो. तर काय करतात? हे वरचे पार्ट जेव्हा रिमूव्ह करतो ना आपण, त्याला काय म्हणायचंय? डी हॉर्निंग. काय म्हणायचंय त्याला? डी हॉर्निंग. टू रिमूव्ह ओव्हर क्राऊडिंग. जेव्हा ओव्हर क्राऊडिंग होते, क्राऊड म्हणजे गर्दी सारखं, ओव्हर क्राऊडिंग होते अँड इंटरमिल्जिंग ऑफ ब्रांचेस, म्हणजे एकमेकांमध्ये घुसायला लागतात या ब्रांचेस. इंटरमिल्जिंग ऑफ ब्रांचेस म्हणजे काय? एकमेकांमध्ये या ब्रांचेस हे इथून इकडे, हे इकडून इकडे असं घुसायला लागतात, त्याला म्हणायचं डी हॉर्निंग. इथं मग याला काय करायचं? रिमूव्ह करून टाकायचं. त्या क्रॉपला म्हणायचंय डी हॉर्निंग. आणि पर्पज काय? टू इंड्यूस फ्लावरिंग. आणि कशामध्ये केलं जातं? तर मँगो मध्ये केलं जातं. कशामध्ये केलं जातं? मँगो मध्ये. आणखी कोणते कोणते क्रॉप दिलेले आहे? मँगो, सॉरी मँगो दिलाय. स्पेशली प्रॅक्टिस कुठे केली जाते? महाराष्ट्राच्या विदर्भ रिजन मध्ये. कुठे केली जाते? महाराष्ट्राच्या विदर्भ रिजन मध्ये मँगो मध्ये डी हॉर्निंग ही प्रॅक्टिस केली जाते. नंतर दिलेलं आहे बेंडिंग. नंतर काय? बेंडिंग. बेंडिंग ऑफ ब्रांच ऑर शूट टू इन्क्रीज द लॅटरल ब्रांचेस अँड फ्रूट प्रोडक्शन. आणि याचं आहे एक्झाम्पल गावा. कशामध्ये केलं जाते? गावामध्ये. बघा इथं दिसतंय इमेज मध्ये काय केलं? लॅटरल ब्रांचला बेंड केलाय. खाली काय केलं? यांना बेंड केलं. याला म्हटलं आपण बेंडिंग. आणि एक्झाम्पल काय आहे? गावा. एक्झाम्पल काय आहे? गावाचं. बेंड केलं लॅटरल ब्रांचेसला कशासाठी? कशासाठी केलं? फ्रूट प्रोडक्शन वाढवण्यासाठी. आता याला बेंड केलं, याला इथून नवीन हे आले आहे. बघा लॅटरल ब्रांचला ग्रो केल्यावर आणखी याच्यावर ब्रांचेस आलेले आहे. ह्या अशा वाढतील आणि याच्यावर काय जास्त फ्रुट्स येतील ऍज कम्पेअर टू एका याच्यावर आले असते का? नाही. त्याच्यापेक्षा एका आणखी ब्रांचेस डेव्हलप झाल्या ना, याच्यावर काही जास्त फ्रूट येईल. याला म्हणायचं आहे बेंडिंग. अँड बेंडिंग प्रॅक्टिस कोणत्या क्रॉप मध्ये केली जाते? तर गव्हामध्ये केली जाते. कशामध्ये? गव्हामध्ये. नंतर आहे टॉप वर्किंग. टॉप वर्किंग मध्ये बघा, टू ग्राफ्ट सायन ऑफ अनादर व्हेरायटी ऑन द मेन ब्रांच ऑफ अ फ्रूट ट्री, युजली टू ऑप्टेन मोर डिझायरेबल फ्रूट, कॉज रिजिनेशन ऑफ ओल्ड अनप्रोडक्टिव्ह ट्री. अँड एक्झाम्पल मँगो ऍपल. आता हे समजून घ्या थोडस. बघा हे जी इमेज दिसते ना, बघा खोड, हे जे उड आहे हे किती जाड आहे ऍज कम्पेअर टू याच्या वर. बघा रूटस्टॉक आणि सायन. समजते? रूटस्टॉक आणि सायन. रूटस्टॉक म्हणजे काय होतं? ओरिजिनल जे ट्री आहे ज्याचे रूट जमिनीमध्ये असतील त्याला रूटस्टॉक म्हणायचा. आणि वरती जे दुसरी व्हरायटी आपण येऊन लावणार आहे त्याच्यावर, जो प्लांट पार्ट आपण तिथे लावणार आहे, आपण बघू बडिंग क्राफ्टिंग मध्ये रूटस्टॉक काय, सायन काय. हे जे वरच लावलेलं आहे याला म्हणायचं सायन. आणि ज्याचे रूट जमिनीमध्ये आहे त्याला काय म्हणायचं? रूटस्टॉक. काय म्हणायचं आहे? रूटस्टॉक. तर या रूटस्टॉकवर हे काय आहे? अनप्रोडक्टिव्ह आहे, म्हणजे याच्यापासून प्रोडक्शन भेटणारच नाही आता आपल्याला.
तर या अनप्रोडक्टिव्ह प्लांटला आपल्याला प्रोडक्टिव्ह करायचं आहे, रिजन्युएशन करायचं आहे, म्हणजे त्याची नवीन ग्रोथ करायची आहे. तर याला म्हणायचं टॉप वर्किंग. मग आता आपण वर्क कुठं करतोय, याच्यावर वरती करतोय. म्हणजे इथे काय केलं आपण, दुसरे सायन लावले. काय लावले इथे, दुसरे सायन लावले. मग हे काय होतील, डेव्हलप होईल, त्याचं टोटल एक मस्त बढियापैकी एक झाड बनेल आणि इथे काही फ्रुटिंग येईल. याला म्हणायचं टॉप वर्किंग. क्लिअर आहे बघा, याचं कसं एक्झाम्पल आहे मँगो आणि ऍपलचं. याला म्हणायचं आपल्याला टॉप वर्किंग. काय काय बघितलं आपण, सगळ्यात पहिले आपण बघितलं रूट प्रुनिंग, 40 सेंटीमीटर हवेचे रूट काढून टाकणे, त्याला आपण रूट प्रुनिंग म्हटलं. मँड्रीन मध्ये ते केलं होतं. नंतर आपण बघितलं डिहॉर्निंग, ओव्हर क्राऊडिंग किंवा इंटरमिजिंग ऑफ ब्रांचेस अवॉइड करायसाठी, आणि हे कशामध्ये केलं होतं, विदर्भ रिजन मँगो मध्ये. नंतर आपण बेंडिंग बघितलं, हे गव्हामध्ये केलेलं होतं. लॅटरल ब्रांचेसला काय केलं, बेंड करून टाकलं होतं आपण. नंतर टॉप वर्किंग, जे वूड आहे जे आपल्या कामाचं नाही आहे, त्याच्यावर फ्रुटिंग येणार नव्हतं, ते झाड वाढणार नव्हतं. आता त्याच्यावर आपण काय केलं, दुसरा सायन येऊन लावला आणि आता ते काय होईल, झाड वाढेल. मग हे कशामध्ये केलं जाते, मँगो आणि ऍपल मध्ये. समजलंय का एवढं सांगा. दिस इज ऑल अबाउट द ट्रेनिंग अँड प्रुनिंग. ट्रेनिंग आणि प्रुनिंग समजलंय का? याच्यात कोणाला काही डाऊट असेल तर सांगा. डाऊट आहे, समजलंय तर तेवढं तरी सांगा. समजलंय मॅम? समजलं. ओके, येस मॅम. ओके, थम पाठवलाय, समजलंय. येस, म्हणतोय क्लिअर आहे, क्लिअर आहे. ठीक आहे, समजलंय. ठीक आहे, तर मी असं समजते की सर्वांना हे समजलेलं आहे. उद्या पण तुमचं लेक्चर आहे 5 वाजता, तर उद्या आपण नेक्स्ट पोर्शन बघू. म्हणजे फ्लॉवर म्हणजे काय, पॉलिनेशन कसं होते, तो पोर्शन आपण उद्या बघणार आहोत. आज आपण काय काय बघितलं, वाईन ब्रेक, फिल्टर बेड, त्यानंतर आपण काय बघितलं, इम्पॉर्टंट ट्रेनिंग आणि प्रुनिंग आणि सिस्टीम ऑफ प्लांटिंग. खूप इम्पॉर्टंट आपण आज बघितलंय. एक काम करा, घरी जाऊन एवढं रिवाईज करा. सर्वांकडे नोट्स आहे, सर्वांकडे नोट्स आहे, तर घरी जाऊन एवढं रिवाईज करा बाळांनी, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. आणि मला एवढी गॅरंटी आहे, मी शिकवलं ना, तुम्ही विसरणार नाही. मी व्यवस्थित तुम्हाला लॉजिक पण सांगितलं, कुठं काय लक्षात ठेवायचं होतं. हो राणा, हसतोय तू, खरंच सांगितलं, मी विसरणार नाही तू कधीच. आता तर बघा, मी व्यवस्थित तुम्हाला लॉजिक म्हणजे लॉजिक पण सांगितलं आहे. आपण ट्रिपलाही गेलो आजच्या, बघा काल आपण भेटलो ना, आज ट्रिपलाही गेलो. आपण ट्रिपलाही गेलो, लॉजिक बघितलं, सगळंच बघितलं. त्यानंतर आपण सिस्टीम ऑफ प्लांटिंग हे बघितलं, रूट प्रुनिंग हे केलं. थँक्स मॅम. ओके, थँक्यू. थँक्यू नका म्हणू, आम्ही तुमच्यासाठी आहोत इथे. तर बघा, तुमचा फीडबॅक मला कळवा की लेक्चर कसं वाटलं, काही चेंजेस हवे का सांगा. कोणी आज नवीन जॉईन झालं असेल, माझी लँग्वेज समजली नसेल, लेक्चर कसं झालं ते मला सांगा. आणि जर कोणाला काही डाऊट असेल तर मला पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर टेलिग्रामला अवेलेबल आहे, व्हॉट्सअप ग्रुपला अवेलेबल आहे, फेसबुकला तुम्ही स्नेहल राऊत सर्च करू शकता, कल्पतरू अकॅडमी सर्च करू शकता, कुठेही नेहा मॅमचा माझा नंबर सर्वांकडे आहे. कुठलाही डाऊट असला, कोणत्याही सब्जेक्टचा असो, असं नाही आहे की मी हॉर्टी शिकवते तर तुम्ही हॉर्टीचाच डाऊट विचारायचा. तुम्हाला सॉइलचा डाऊट असेल, सुपर झालं मॅम लेक्चर, थँक्यू. तर कुठलाही डाऊट असेल ना, तर तुम्ही मला विचारू शकता बाळांनो, काही प्रॉब्लेम नाही. कसलाही प्रॉब्लेम असले तर तुम्ही नोट्स सेंड करा. ओके, नोट्स सेंड करून काय करू, इथे शिकवलं ना सर्व, तोंड पाठ झालं असेल आता तर. नोट्स म्हणून तर सगळे वांदे झाले रे आपल्या जीवनात. आपण काय करतो, एकच नोट्स घेऊन बसतो, जे आपल्या सिनियरनी सांगितले असते, एकच नोट्स घेतो. हो ना योगेश, योगेशला माहित आहे, आपण एकच नोट्स घेतो. ते पहिल्या सेमिस्टर पासून तर शेवटच्या सेमिस्टर पर्यंत 30 वाजतो ते पूर्ण पाठ असते, त्याच्यातून पेपर मध्ये काहीच येत नाही. आणि नंतर काय करतो अजून, मॅम सॉइलचा क्वेश्चन होता, ठीक आहे तुम्हाला व्हॉट्सअप करा किंवा कॉल करून विचारू शकता. अर्जुन नाही, काहीच प्रॉब्लेम नाही, कधी विचारू शकता सॉइलचा प्रॉब्लेम मला तुम्ही. तर कधी विचारा, मला कॉल करा किंवा मेसेज करा व्हॉट्सअपला. तर काय होतं एक समजून घ्या, तुम्ही आहे ना, म्हणजे जे बुक युज करताना बाळांनो, ते रेफरन्स बुक युज करत जा. का बरं रेफरन्स बुक युज करत जा, त्याच्यातून तुम्हाला क्लिअर होते रे. उद्याचे ऑफिसर आहात तुम्ही, तुम्ही एकच नोट जर घेऊन बसाल ना, ते कुठलीही नोट्स असो, माझ्या कोणत्या स्पेसिफिक नोट्स बद्दल काही म्हणणं नाही, या सर्व नोट्स चांगले आहेत. पण बघा, एकच नोट्स घेतल्याचं नुकसान काय होतंय, नंबर एक टीचिंग मेथड. मॅम थँक्यू. ओके, आता थांबा, डिस्टर्ब नका करू, आता बोलू द्या मला. तर काय होतं ना, एक नोट्स युज केल्यामुळं की आपला तेच वाचतो, तेच पाठ असते. तुम्ही सिनियरला विचारा, तो लास्ट इयरलाही तेवढाच त्याचा अभ्यास झालाय, आता 4-5 वर्ष होऊन डिग्री झाली तरी तेवढाच अभ्यास करणार. अजूनही काय, अनएम्प्लॉईड, जॉबच नाही आहे. आणि बोमा कोणाच्या नावाने मारायच्या, सरकारच्या. वॅकन्सीज निघत नाही, पेपरच कठीण होतात, चुकून झालं, टाइम मॅनेजमेंट झाली. घरच्यांना फक्त काय ऐकायचं आहे, पेपर झाला भाऊ तुझा, पास झाला की नापास झाला. घरच्यांना काय ऐकायचं आहे, फक्त पास आहे की नापास आहे. रिझन नको देऊ, तुझं ब्रेकअप झालं का, तू कोणासोबत भांडला का, तिकडे मित्राचं काही झालं, हे काहीच कोणा घरच्यांना ऐकायचं नसते. पास झाला की नापास झाला एवढं सांग,
आणि मग मॅम थोडं ऍग्री एमपीसी बद्दल सांगा, कोणत्या नोट्स युज करायच्या, कोणते बुक्स घ्यायचे, प्रिपेरेशन. ओके हर्षाली, एक स्पेशल लेक्चर घेऊ आपण याच्यावर. आणि मे बी जेव्हा सर घेतील ना तुमचं लेक्चर, सुचित सर जेव्हा लेक्चर घेतील ना बाळा तुझं, तुझं म्हणजे तुमचं सर्वांचं, सुचित सर तुम्हाला जीएस बद्दल टोटल सांगेल आणि नेहा मॅम किंवा मी एक लेक्चर घेऊन येईल की ऍग्रीचे कोणते बुक युज करायचे, हाऊ टू स्टडी हे पण सांगणार आहे. तर व्यवस्थित घेऊ आपण, डोंट वरी. ठीक आहे, आता हॉर्टिकल्चर सिरीज चालू आहे, एवढी संपून घेऊ, नंतर ते एक स्पेशल लेक्चर घेऊ एखाद्या दिवशी. ठीक आहे, तर बघा मी तुम्हाला हे सांगते, रेफरन्स बुक युज करा, घरच्यांना तुम्हाला रिझल्ट द्यायचा आहे बाकी काही. तुमचं काय रिझन असतं ना, हे रिझन आपण स्वतःला एक्सक्युजेस द्यायला देतो फक्त, बाकी काही नाही. तर तुम्ही अभ्यास करा आणि रिझल्ट द्या घरच्यांना, मलाही रिझल्ट द्या, आनंद होईल. मॅडम जीएस चे स्टेट बोर्डच्या बुकचं रिडिंग कसं करायचं, दर्शना बेटा सुचित सर सांगतील, मंडे पासून मे बी सुचित सरांचे लेक्चर आहे, सुचित सर तुम्हाला व्यवस्थित सांगतील. एक काम करते ना मी, सुचित सरांना म्हणते पहिलं लेक्चर घेताना असं घ्या की एमपीएससीचा अभ्यास कसा स्टार्ट करायचा असं सांगू का, मेन टॉपिकला हात लावायच्या पहिले, तुम्ही सांगा मॅडम मेन टॉपिकला सरांनी हात लावायच्या पहिले, सरांना जसं मॅमने घेतलं क्वेश्चन पॅटर्न घेतले बरोबर, मॅमने काय घेतलं क्वेश्चन पॅटर्न घेतले तुमचे, तर मी सरांना तसं सांगते की रेफरन्स बुक सांगा आणि अभ्यास कसा करायचा, कारण आपला दहावी नंतर संपर्क तुटलाय, भूगोल तर आपला भूगोलच आहे, इतिहास तर आपला इतिहासातच जमाय. तर आपण सरांना सांगू पहिले तसं की सर पहिले आमचं बेसिक पासून कसं करायचं. ओके पिऊ सांगेल, मी सरांना सांगते की तुम्हाला व्यवस्थित सांगा म्हणून समजून आपण त्या लेक्चरमध्ये घेऊ. चालेल, तर ठीक आहे, आपण उद्या भेटू, आता माझं दुसरं लेक्चर आहे त्याच्यामुळे आपण आता इथे थांबू आणि आपण उद्याला भेटू सेम टाईमला 5 वाजता. टाटा बाय बाय. कोणाला काही डाऊट असला तर मला व्हॉट्सअप करू शकता एनी टाईम, रात्री 11 नंतर सोडून कधी करू शकता. बाय बाय.